पहिली आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा ज्या मुळात कायम आहेतच शुभेच्छा द्यायच्या नसतात मुळात असाव्या लागतात फक्त संधी मिळते तेव्हा त्या व्यक्त करायच्या असतात आज तुमच्या ह्या आनंददायक प्रतिसादामुळे ही मला मिळालेली संधी आहे की सर्वांप्रती सर्व काळ सर्व शुभेच्छा त्या मुळात कायम आहेत त्या बिनशर्त अनकंडिशनल आहेत पण आज मला त्या व्यक्त करायची संधी मिळते हे माझं भाग्य ते भाग्य मी प्रथम घेतो आहे सर्वांना सर्व काळ अतिशय मनापासून सर्व शुभेच्छा आहेत या शुभेच्छांच्या बरोबरीनीच अर्थातच सर्वांचं तितकंच मनापासून स्वागत आहे इथे धर्माधिकारी बुवांच्या या मैफलीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही दोन तासाचा एक राग आणि रोजचा वेगवेगळा राग आहे अशी मैफल ऐकायला आपण इथे जमणार आहोत या मैफलीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या रागाचं नाव आहे महासत्तांचे उदय अस्त आणि उदय त्याची विलंबित लईमधली बंदिश बांधलेली आहे मेंदू धुमसणारा भारत घेऊन या बोलामध्ये मध्य लईच्या बंदिशीचे बोल आहेत वेस्ट फालिया ते वर्तमान काळ आणि द्रुतलयीत आल्यानंतरचे आपले मैफलीचे बोल अर्थातच आहेत इंडिया रायझिंग जगासमोरचे आठ मुख्य विषय की ज्याच्याशी आपल्या प्रत्येकाचं आयुष्य निगडीत आहे ते आपल्याला कळो किंवा न कळो याला आपला हा प्रतिसाद ही विलक्षण आनंददायकच गोष्ट आहे मला म्हणायचं आहे भारताच्या उज्ज्वल भविष्यकाळाची कोणाला खात्री हवीच असली तर ते त्यांनी हे जे मला भाग्य लाभलेलं असं बघण्याचं तिकडे बघावं की ज्यामध्ये हजारोच्या संख्येने मुख्यतः तरुण वर्गच आहे त्यामध्ये उद्याच्या भारताचं आणि उद्याच्या जगाचं पण आश्वासन लपलेलं आहे म्हणून मला फार आनंद वाटला की प्रथम सर्वांचं मनापासून स्वागत करावं ते करताना अर्थातच माझी विनंती आपण ह्या ज्ञानयज्ञामध्ये मनापासून पण सहभागी होऊयात आपण आज जगाची सफर करणार आहोत ती बौद्धिक आहे सफर तो तुमच्या माझ्यातला सुद्धा संवाद आहे भले सोय म्हणून मी असा समोर उभा आहे आणि तुम्ही असे बसलेले आहात पण असं ते नुसतं एकतर्फी माझं भाषण असं झालं तर अंगी नाही लागणार आहे असं बोलत असताना आपला प्रत्येकाचा मेंदू पण काम करत असावा लागणार आहे मी त्याला आजच्या विषयाकरता कल्पना सुचवणार आहे ती म्हणजे ऐकत असताना जर डोळ्यासमोर फिरणारी पृथ्वी आणली आपण आणि त्यामध्ये जेव्हा ज्या घटना किंवा घडामोडीचा माझ्या बोलण्यातला संदर्भ येईल तेव्हा जर मन तिथे गेलं की हे कुठं आहे तर जो जिवंतपणा आपल्या अनुभवातला भेटतो बोलतो त्याच्यातला तो वाढणार आहे आणि एका संध्याकाळच्या या एकूण मिळून दोन तासाच्या चा चा चालणाऱ्या सत्राच्या आपल्या बौद्धिक आवाक्यामध्ये आपण हे वर्तमान काळातलं जग ते आकाराला कसं आलं आज कुठे येऊन ठेपलंय आणि असं भविष्य काळ कधी आधी सांगता येत नसतोच पण काय सांगता येत नाही याची काही रूपरेषा असं एकत्र एक पाहणार होतं आपण ते पाहताना मला अभ्यास करताना जो दृष्टिकोन कळलेलाच आहे तो म्हणजे रूढार्थाने हे जे, जे वापरले जाणारे शब्द आहेत डावे उजवे वगैरे लागू पडत नाहीत कोणी जर तशा काही चपला घालून आलेला असेल हॅट घालून आलेला असेल गॉगल चष्मा घालून आलेला असेल आणि आपलं मन सतत असं बुद्धी काम करत असते ना ऐकताना की हां हे उजवं विधान आहे हे डावं विधान आहे हे मधलं विधान आहे हे राईट ऑफ द सेंटर हे लेफ्ट ऑफ द सेंटर असं चालू असतं आपलं पण मी विनंती करणार आहे की जमल्यास पुढचे आपण सात वाजून पंचावन्न मिनिटांनी डोळे मिटून एकत्र प्रार्थना करणार आहोत तिथपर्यंत एक म्हणजे ही लेबलं लावायची सवय किंवा मी त्याला झापडं पण म्हणतोय किंवा चौकटी पण म्हणतोय त्याला इंग्लिश शब्द स्टिरिओटाईप प्रत्येक असं कचल्या तरी कप्प्यात बसवल्याशिवाय तो, तो, तो विषय ग्रहण करता येत नाही की हां ह्याला उजवं म्हणायचं हा दृष्टिकोन डावा दिसतोय हे सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत तरी स्थगित ठेवावं आणि तसंच त्याला मानसशास्त्रातलं पण छान नाव आहे सस्पेन्शन ऑफ जजमेंट की ऐकत असताना असं मन सारखं जजमेंट पास करत असतं असं हे बरोबर आहे हे चूक आहे हे चांगलं आहे हे वाईट आहे अरे हे आकर्षक आहे अरे ह्याच्याशी आपलं सहमत आहे अरे आपल्याला हेच म्हणायचं होतं हे सगळं पण तुमच्या माझ्यातला संवाद नीट व्हायला प्रभावी फोकस्ड व्हायला ते जर सात वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत जजमेंट रोखता आलं आणि त्यानंतर अर्थातच प्रत्येकच मुद्द्याचा स्वतंत्र बुद्धीनी करायचाच आहे विचार अर्थातच मुळात चाणक्य मंडल परिवारात सुद्धा नेहमीचे तास घेताना मुलांशी संवाद करताना हा माझा कायमचा आग्रह असतो तो धरणारा मी कोणी नाही तो आपल्या उपनिषदातले ऋषी आणि बुद्ध महावीरांपासून आपले संतपासून ते आधुनिक काळातल्या विवेकानंद अरविंदांपर्यंत सर्वांनी आग्रह धरला आहे की सांगण्याचं काम आमचं आहे पण तू स्वतंत्र बुद्धीने त्याच्यावर विचार पण करायचा आहे केवळ कोणी सांगतो म्हणून ऐकून नाही घ्यायचं आहे मग त्यातलं जे ग्रहण करू त्यानुसार कृती पण अशी जीवनाची दिशा होऊ देत माझा कुठेही दावा नाही की काहीतरी फार काहीतरी आपल्याला आहे किंवा अशी कुठली पोज पण नाही आहे की आता मी काहीतरी फार सांगणार आहे समर्थ रामदासांच्या ओळींमधल्यासारखं जे जे आपण असे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे माझा तर पुढच्या ओळीशी संबंध असल्याचा दावा नाही सहाणे करून सोडावे जन ते कदाचित थोरा व्यक्तींचं काम आहे माझा तो पण दावा नाही कारण मला हे लक्षात आलेलं आहे की ज्ञानाचं क्षेत्र अथांग आहे आणि अनंत आहे आणि माझा अमुख विषयाचा अभ्यास पूर्ण झाला असा कधीच दावा करता येत नाही शहाण्या माणसांनी करू नये जो करत असेल तो सॉक्रेटिसपासून तुकारामाच्या द्वारा आधुनिक तत्त्वज्ञानपर्यंत सगळ्यांच्या मते तो मूर्ख माणूस आहे मी अज्ञानी असेल पण मला वाटतं मूर्ख नाही एवढ्या तरी मुद्द्यावर त्यामुळे अशी कुठली तरी पोज असा नाही हा मला हे वयाच्या सोळाव्या वर्षीच लक्षात आलेलं आहे शाळेच्या ग्रंथालयात होतो आणि पुस्तक वाचण्याची खा खा सुटलेली असायची दरवेळी एक पुस्तक वाचताना पुढची दहा दिसणं चालू होतं कधीच मला लक्षात आहे की असा एक विषय धरून जर त्याच्या खोलात जात राहिलो आणि तो आता माझा पोचला बर का पूर्णत्वाला अभ्यास कधी पोचत नसतो असं शाळेच्या लायब्ररीत उभा आहे भोवती पुस्तकांच्या ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्या आहेत अशी उत्सुकता सणसणून उभारून आलेली आहे की मी हे कधी सगळं एकदा वाचेन तेव्हा मनाला पडलेला प्रश्न आहे की कधी होणार आपलं सगळं हे वाचून तेव्हाच कळलेलं आहे की असं कधी होणार नाही आहे संपणार नाही आहे तेव्हा मनामध्ये प्रश्न उगवून आलेला आहे की असं काही आहे का की जे कळल्याने सर्व काही कळलं असं होईल नंतर अभ्यासामध्ये मला जमणारी साधना करताना कळलं की आपल्या ऋषीमुनींना पडलेला हा प्रश्न मला दिसला सोळाव्या वर्षी के न ज्ञातेन सर्व जाना मी भवेत हे उपनिषदातलं वाक्य आहे की असं काही आहे का की जे जाणल्याने मी सर्व काही जाणलं असं होईल उपनिषदातल्या ऋषीमुनींचं उत्तर आहे अरे तू स्वतःला ओळख बुद्धाचं पण उत्तर आहे अत्तदीपो भव स्वतःला ओळख कारण ते जे आहे ते तूच आहेस पण हा आपला सगळ्यांचा प्रवास अखंड चालू असतो तो कधी संपत नाही गणितातलं इक्वेशन आहे एफ ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी हा ज्ञानाचा कर्माचा भक्तीचा सुद्धा आपला प्रवास अनंताच्या दिशेने सतत चालू असतो आणि तो चालूच असतो तो कधी असा मुक्कामावर पोचला असं फार 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 कमी माणसं बहुधा म्हणू शकणार आहेत की आता तो मुक्कामावर पोचला तुमचं माझं काम त्या प्रवासात असणं ज्या दिवशी मनाला हा प्रश्न पडेल की हे काय विश्व हे सगळं ते अस्तित्वात येतं म्हणजे काय त्या या महाप्रचंड अतिविशाल विश्वाच्या एका कोपऱ्यातल्या एका आकाशजंगेतल्या एका सौरमालिकेतल्या एका छोट्याशा ग्रहावरच्या एका देशातल्या एका कोपऱ्यात मी गच्चीवर असा उभा आहे हा आकाशाचा घुमट असा उपडा ठेवलेला ज्या दिवशी मनाला प्रश्न पडेल की हे काय लफडं आहे हे सगळं रिडल ऑफ एक्झिस्टन्स अस्तित्वाचं हे लचांड हे काय आहे मी म्हणणार आहे त्या दिवशी समजून चालावं की आपला प्रवास चालू झाला आणि तो प्रत्येकाचा प्रवास कोणताही धागा धरून सुरू होऊ देत किंवा या ज्ञान कर्म भक्तीच्या वाटेवरचा कोणाचाही प्रवेशाची जागा कोणती असू द्यात त्याला कळणारच आहे की सगळ्यांचं एकमेकाशी नातं आहे माझ्यापासून जरी मी सुरुवात केली आणि ज्याला योगी अरविंदांनी नाव दिलेलं विस्तार त्या जाणिवांची वर्तुळं तर माझ्या या विस्तारात जाणाऱ्या जाणीवांच्या वर्तुळांमध्ये कुटुंब समाज देश करत करत विश्व निसर्ग सर्व काही सामावलं जातं हे कळणं चालू होतं की ते सर्व एकमेकाशी जुळलेलं आहे इंटर ते सर्व एकमेकावर अवलंबून पण आहे एका वाचून दुसऱ्याने कमानीचा एक भाग काढला तर दुसरा पण कोसळून पडणार आहे अस्तित्वाच्या कोणत्या तरी एका भागाची हिंसा करून जर कत्तल रक्तपात केली तर आपण उरलेल्या सर्वाची पण हिंसा करतो कारण ते परस्परांवर अवलंबून पण आहे असं परस्परांशी जुळलेलं आणि परस्परांवर अवलंबून करत करत मला वाटतं आपला सगळ्यांचा प्रवास हे सर्व विश्व एक आहे या मुक्कामावरच पोचेल सारा माणूस एक आहे आविष्कार अनेक आहेत ते सर्वांच्यामध्ये एकच एक चैतन्य पण भरून राहिलेलं आहे त्या चैतन्याला हवं ते नाव द्या यहां तक की असं काही चैतन्य नाहीच आहे म्हणायचे तरी त्यांनी काय आकाश कोसळत नाही पण हा बुद्धीला कामाला सुद्धा होत जाणारा एकत्वाचा साक्षात्कार आजच्या जगामध्ये फार व्यावहारिक पातळीला सुद्धा येऊन ठेपलेला आहे कारण पावला पावलाला सुद्धा आपल्याला जग एकत्र आल्याचे भाव तयार होतात मला जायला मिळतं जगातल्या वेगवेगळ्या परिषदांना हे पण माझं भाग्य आहे यावर्षी बारा डिसेंबरला आत्ता पॅरिसमध्ये मला दृश्य पाहायला मिळालं जागतिक तापमान वाढायच्या प्रश्नावरनं असलेली परिषद होती जगातले सगळे एकशे पंच्याण्णव देश उपस्थित होते त्यातल्या दीडशेपेक्षा पेक्षा जास्ती देशांचे राज्यप्रमुख किंवा शासन प्रमुख स्वतः उपस्थित होते आणि एक मानवतेसमोरचा प्रश्न जो आपला उद्याचा विषय तापमान वाढ आणि पर्यावरण त्यामध्ये बारा डिसेंबरच्या पॅरिसच्या वेळेनुसारच्या संध्याकाळी सगळ्या जगाने हा मानवतेसमोर असलेला एक प्रश्न एकमतानी मान्य केला मानवाच्या इतिहासा इतिहासात हे पहिल्यांदा कळले आपल्याला कळणाऱ्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले की जगातले सगळेच्या सगळे देश एकत्र आले आणि मानवासमोरचं एक समान आव्हान पेलायला सर्वांनी मिळून एक समान निर्णय घेतला त्याच्या दोन अडीच महिन्याआधी युनायटेड नेशन्सचं सत्तरावं अधिवेशन होतं जनरल असेंब्ली सर्वसाधारण सभेचं पण ते नेहमीसारखं रुटीन नव्हतं कारण त्यावेळच्या सप्टेंबर दोन हजार पंधराच्या न्यूयॉर्कला जे युनायटेड नेशन्सचं मुख्यालय आहे त्याच्या अधिवेशनासमोरचा मुख्य विषय होता शाश्वत विकासाची सूत्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मानवानी इसवी सन दोन हजार ते दोन हजार पंधरा या वर्षांसाठी काही उद्दिष्ट ठरवली त्याला नाव देण्यात आलं होतं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आता दोन हजार पंधरा होताना त्यातली किती पूर्ण झाली किती नाही त्याचं कारण काय या सगळ्याचा आढावा घेऊन पुढल्या पंधरा वर्षांच्यासाठी सर्व मानवांनी एक समान मतानी आपापल्या देशांमध्ये आपापल्या समाजव्यवस्थेमध्ये हे पुढचे मुद्दे आता ती उद्दिष्ट ठरली सतरा ती गाठण्यासाठीची टार्जेट्स म्हणजे उद्देश सतरा ठरले उद्दिष्ट एकशे अडुसष्ट ठरली आणि ते मानवतेने गाठलं का नाही हे ठरवायला जे निर्देशक आहेत निदर्शक निदर्शक इंडिकेटर्स ते एकूण तीनशे अडुसष्ट ठरले आणि मला न्यूयॉर्कच्या युनायटेड नेशन्सच्या त्या सर्वसाधारण सभेचं पण दृश्य मला अनेक दिवस मन आणि बुद्धी मानतकरण भरून पाहायला मिळालं की ते रम्य दृश्य आहे ते सर्व मानव एकत्र येऊन ठरवतोय जग एकत्र आलेलंच आहे कळो किंवा न कळो आवडो किंवा न आवडो आणि अशा या एकत्र येणाऱ्या जगामध्ये नव्यानी जागा होत असलेला कदाचित हजारभर वर्षांची राख झडझडून टाकून देणारा भारत देश सुद्धा नव्या तेजाने उभं राहायच्या भाषा बोलतोय रस्ता आपला खूप लांबचा आहे पण भारत जगाच्या क्षितिजावर उगवतोय हे जगाला पण कळतंय जग पण मान्य आहे ती युनायटेड नेशन्सची परिषद असू द्यात जनरल असेंब्ली किंवा पॅरिसची परिषद असू द्यात भारतानी जगासमोर ठेवलेला कार्यक्रम तो ठेवताना आधी आम्ही देशात काय करू हे सांगितलेलं आणि मग जगाला आव्हान की हा जगाकरता कार्यक्रम ठेवतो आमच्याबरोबर चला ह्याच्याकडे जग गांभीर्याने पाहता आहे आपल्याला वाटचाल लांबची आहे पण याच्याकडे जग गांभीर्याने पाहता आहे याचा सर्वाचा माला जमणारा अभ्यास आणि जमणारं कर्मकृती करताना सगळ्याला एकत्र येऊन माझ्या मनात आकार तयार झाला आणि असं वाटलं की हे सर्वांशी बोलावं म्हणून आपण त्या आलेल्या आकाराला नाव ठेवलं जय भारत जय जगत मला वाटतं ह्या नुसत्या नावामध्ये भारताचा भारतपणा म्हणजे तुमचं माझं राष्ट्रीयत्व काय हे आहे भारत हे राष्ट्र आणि हे विश्व यांची आम्ही विरुद्ध ते अशी विभागणी नाही करत भारताचा कोणत्याही छटेचा आणि कोणतंही नाव असलेलं आणि कोणत्याही रंगाचा राष्ट्रविचार कोणते तरी द आदर दुसरे कोणीतरी ते म्हणजे शत्रू आहेत म्हणून आपण सगळे एकत्र आले पाहिजेत अशी प्रतिक्रियावादी रिॲक्शनरी किंवा त्याला दुसरा थोडा अवघड पण परफेक्ट शब्द आहे झेनोफोबिक झेनोफोबिक म्हणजे द्वेषमूलक कोणाच्या तरी द्वेषावर आधारित तो नाही आहे भारताचा राष्ट्रविचार भारताचं भारत असणं ते मी मगाशी सांगितलेल्या योगी अरविंदांच्या संकल्पनेतल्याप्रमाणे ही जाणिवांची विस्तार ती वर्तुळ आहेत त्यातलं आतलं वर्तुळ राष्ट्र हे आहे पण जाणीव विकास करू लागेल तशी ती सर्व मानवतेला सुद्धा कवेत घेण्याची तिच्यामधलं अद्वैत शोधण्याची बुद्धी आणि जाणीव तुमच्या माझ्या भारतीय बुद्धीमध्ये आहे आपण शीर्षक ठरवलं जय भारत जय जगत कारण ती तुमची आमची पण घोषणा आहे जय जगत हा शब्द विनोबांनी दिला गांधीजींचे वारसदार असे वारसदार की ज्यांच्याबद्दल गांधीजीच म्हणायचे हाच माझा गुरु आहे या विनोबा सारखं वैराग्य आणि विद्वत्ता माझ्याकडे असायला पाहिजे त्या विनोबांनी स्वातंत्र्यानंतरची भूदान चळवळ सुद्धा करताना लोकांच्या मधनं हृदय परिवर्तनाच्या मार्गेनी पण जमिनीच्या म्हणजे संपत्तीच्या समतापूर्ण वाटपाचा एक मार्ग आखून दिला तो देताना त्यांनी ही घोषणा भारताचा सूर म्हणून सांगितली जय जगत म्हणजे तुमचं माझं भारतीय असणं ह्या राष्ट्राची एकात्मता आणि आता या भारताने विश्वाकरता करण्याची भूमिका यामध्ये द्वैत नाही मुद्दा चुकूनही पक्षीय राजकारणाचा नाही आहे किंवा मी ज्याला पुन्हा झापडं किंवा चष्मे किंवा हॅट किंवा चपला जाला ते ज्याला जे घालायचं आहे त्याच्यानुसारचा हा मुद्दा नाही आहे या देशाला स्वतःचा सूर निश्चित सापडतो आहे सापडला आहे आणि तो काल परवा सापडल्या असं नाही आपण एका ऐतिहासिक प्रक्रियेचे सगळेच वारसदार आहोत तेव्हा आज जग जर भारताला भारताकडे गांभीर्याने पाहत असेल तर ते दीड पावणे दोन वर्षापूर्वी काहीतरी सरकारमध्ये बदल झाला म्हणून नाही पाहत आहे ती तुमची माझी गेल्या शंभर दीडशे आधुनिक काळातली पण वाटचाल आहे स्वातंत्र्यानंतरची आलेली पण सगळी सरकार आहेत त्याच्या बेरजा वजाबाक्या त्याचे चढउतार त्याचे करायचे तर टीका पण असलेले मेंट सगळे जरी लक्षात घेतले तरी आज भारत एक भविष्य काळातली जागतिक महासत्ता बनू शकेल जग ते मान्य करेल गांभीर्याने पाहिली या तरी उंबरठावर पोहोचला कारण करोडोंची त्यामागची तपश्चरी आहे ज्या वेळेला सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये देशाचे पंतप्रधान युनायटेड नेशनसमोर मुद्दा मांडतात की आंतरराष्ट्रीय योग दिवस पाहिजे युनायटेड नेशन्समध्ये एखादा ठराव मांडायचा तर तो किमान काही देशांनी प्रायोजित स्पॉन्सर करावा लागतो भारताचा हा ठराव एकशे चाळीसपेक्षा जास्ती देशांनी प्रायोजित केला युनायटेड नेशन्समध्ये एखादा ठराव मांडला जाणे आणि त्याची चर्चा कशी होते आणि अंतिमता तो मुक्कामाकडे कसा जातो याची अतिशय गुंतागुंतीची जवळजवळ नोकरशाहीनी बांधलेली अशी एक लांबलचक प्रक्रिया आहे पण युएनच्या स्थापनेपासूनच्या सत्तर वर्षात युनायटेड नेशन्सने आणि जगाने पण पाहिलं की ही संकल्पना देशाच्या पंतप्रधानांनी सप्टेंबर दोन हजार चौदात मांडली अडीच महिन्यात म्हणजे डिसेंबर दोन हजार चौदामध्ये जगानी एकमतानी एकमतानी एकमत कोणाचाही विरोध नाही संपूर्ण जगाने एकमतानी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळायचा असं मान्यसुद्धा केलं हा ठराव संमत झाला भारत जिंकतो तो कोणाला हारवून नाही कापून काढून नाही हिंसाचाराने नाही आहे तुमचा माझा रस्ता खरोखरच शांततेचा पावित्र्याचा मन आणि हृदय जिंकण्याचा जाऊ तिथे जाऊ तिथला भागही समृद्ध करेल असा रस्ता आहे ते भारताचं भारतपण आहे कारण तुम्ही आम्ही अशा संस्कृतीचे वारसदार आहोत की मुळीजीच्या पायाभरणीमध्येच पंचपंच ऊशतकाली पृथ्व्यायी एकराट इति ही प्रार्थना आहे आपली आपण गणेशोत्सवामध्ये सुद्धा किंवा घरची कुठली आरती संपली की जी मंत्र पुष्पांजली उठे त्याच्यातली वेदातली प्रार्थना आहे समुद्र पर्यंताया आह या साऱ्या विश्वाचं एक, एक राष्ट्र आहे या संस्कृतीचे आपण पायिक होतो तुमचा माझा शाप जाती व्यवस्था तुमचा माझा वर्तमान काळातला शाप स्त्रीला मिळणारी विषम अपमानास्पद आणि काळजी असुरक्षित वाटेल अशी सततची वर्तणूक आपण जर त्या शापांवर मात करू शकलो तर वैश्विक असलेली ही भारतीय जाणीव आपण ह्याच्यावर मात केल्यापासूनच्या चोवीस तासात भारत जगातली नवी महासत्ता बनलेला असेल या संस्कृतीच्या पायाभरणीत आहे मुळात पृथ्वी समुद्रपर्यंत आया एकरारित किंवा दुसराही आपला तुमचा माझा श्लोक ते आपलं वर्णन हे विश्व काय आहे एक कुटुंब आहे वसुधैव कुटुंबकम तो मूळ श्लोक वेगळा आहे मूळ श्लोकात म्हणलंय जे संकुचित असतात त्यांना हा मी माझा माझं कुटुंब असतं उदार उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम म्हणजे ज्यांचं कॅरेक्टर चरित्र उदार असतं त्यांच्यासाठी हे सारं विश्व एक घर असतं शंकराचार्यांची ओळ आहे स्वदेशो भुवन त्रय तिन्ही लोक हा माझा स्वदेशच आहे हा आहे माझा स्वदेश आणि आपल्याला ज्ञानोबा तुकोबांनी माऊलींनी सुद्धा शिकवलं अवघे विश्वची माझे घर त्यात आहे आपलं भारत पण आम्हाला आमच्या परीने जमणारं काम करताना म्हणून समोर ठेवलं चाणक्य मंडलच्या कामात सुद्धा जी ध्येय वाक्य समोर ठेवली एक ठरवलं राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून त्यावर आत्ता नाही निरूपण करत पण दुसरं ध्येय वाक्य आहे वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व असलेली युवा पिढी तयार व्हावी म्हणून ही वैश्विकता काय सारं जग एक असल्याचा अहसास फीलिंग भावना आणि मी त्या एक असलेल्याही जगाचा अंश असेन पण परीने छोटा घटक आहे हे आहे वैश्विकतेचं भान आणि नुसतं भान अर्थातच पुरणार नाही आपल्या क्षेत्रामध्ये त्या वैश्विकतेचं कर्तृत्व लागेल ते मी कीर्ती प्रसिद्धी पैसा संपत्तीबद्दल नाही बोलतोय माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे का तर माझ्या निवडलेल्या क्षेत्रात मी वैश्विकतेचं भान व्यक्त करतोय एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी उत्तमता आणि प्रतिभा माझ्या निवडलेल्या क्षेत्रात ते मी क्षेत्र कोणतं निवडीन त्याचं उत्तर आहे सारे स्वतःला ओळख आणि तू स्वतःला ओळखून जे क्षेत्र निवडशील त्या तुझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुझा क्वालिटी दर्जा तुझा जागतिक पातळीचा पाहिजे स्पर्धेबद्दल नाही बोलतो आणि किती जणांचं नाव पेपर लाईल तुम्हाला किती पैसा मिळेल तुमचे बंगले होतील का कीर्ती मिळेल का पद मिळेल का पुतळे उभे राहतील का हे बाय प्रॉडक्ट्स आहेत हे सगळे चाललंय ते ह्याकरता नाही चाललेलं पण अशी तरुण पिढीची फौजच्या फौज ह्या अवघे विश्वची माझे घरं आणि पृथ्वी समुद्रपर्यंत आहे म्हणणाऱ्या आपल्या ह्या संस्कृतीमधून तयार व्हावी की जी भविष्य काळामध्ये जीवनाची सर्वच्या सर्व क्षेत्र आपल्या नव्या ताज्या प्रतिभा आणि उत्तमतेने जिंकतील त्यांच्यावर ठसा उमटवतील तो आपला ठसा उमटवण्याचा रस्ता आहे प्रतिभेचा आहे क्रिएटिव्हिटी आहे आपल्या निवडलेल्या क्षेत्रातली क्रिएटिव्हिटी म्हणजे नुसती केवळ कविता नाही लेखन नाही ते पण आहे क्षेत्र पण माझ्या निवडलेल्या क्षेत्रामधली उत्तमता आणि प्रतिभा तर म्हणून चाणक्य मंडलचं चा आपण ध्येवाक्य ठरवलं वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व असलेली युवा पिढी उभी राहावी म्हणून त्याला मी आज तुमच्याशी बोलतानाही शब्द देतोय की हा आपला परस्पेक्टिव आहे आज बोलण्याचा आणि आठ दिवसांचा त्या परस्पेक्टिवला नाव पुन्हा काही द्यायचं झालं नेमकं तर मला वाटलं की त्याचं नाव आहे वैश्विक भारतीय आपण हा महासत्तांचा सगळा आधुनिक जगाचे चढउतार ह्याच्याकडे आपण वैश्विक भारतीय भारताचा भारत, भारत पण वैश्विक आहे म्हणजे साऱ्या विश्वाला जोडणारी जी सूत्र आहेत तीच आपल्या ह्या राष्ट्राला एकत्र करणारी सूत्र आहेत हा आपला महासत्तांच्या चढउताराकडे बघण्याचा परस्पेक्टिव्ह ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा प्रवेश वेगवेगळा असू शकेल आणि प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असू शकेल खरंच कोणी म्हणेल मी शाळेत गेलो कॉलेजात गेलो काय करणार मागल्या जन्मातली पापं आहेत फेडली पाहिजेत म्हणून गेलो शाळा कॉलेजमध्ये सगळे जातात तसा गेलो मग तो आपला ॲक्सेस आहे आपली आपण कसे पोचतो ज्ञानाच्या क्षेत्रात आपण असे पोचतो पुढे समजा दहावीला टक्के मिळवायचे आहेत बारावीला आधी शक्यतो सायन्सला जाऊन पी सी बी पी सी एममध्ये कारण मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे कारण करिअर म्हणजे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजे च काय ते फक्त चांगले जे सगळे झापडं लावले घेऊन चालू असतं त्याच्यानुसार करिअरची बुद्धिमत्तेची एक उतरंड रचली जाते ती सगळी आपण घेतो असं प्रत्येकाचं असू शकेल कारण मी ज्ञानाच्या क्षेत्रात पाऊल कशासाठी टाकतोय काय पद नाही पदवी हवी आहे मी ज्ञानाच्या क्षेत्रात पाऊल का टाकतोय का अरे ती पदवी मिळाल्याशिवाय मला यू पी एस सी एम पी सलाही बसता येत नाही कुठे नोकरी असेल व्य व्यवसाय माझा बिझनेस टाकायचा असेल प्रोजेक्ट प्रपोजल करायचं असेल तरी ते बँक विचारणारे तुझे शैक्षणिक अर्हता काय आहे म्हणून हवी आहे असू शकतो पण मग मी स्वतःला या बाबतीत भाग्यवान मानतो की माझा ज्ञानाच्या क्षेत्रातला सुद्धा प्रवेश मला ज्ञानाची तहान आहे आणि तेही ज्ञान जर मला या भारत देशाचा एक अधिक समृद्ध कार्यकर्ता होण्याकडे घेऊन जात असेल तर मला ते ज्ञानाचा पाठपुरावा करायचा आहे हे कान पकडून आणि गर्वाची भावना न बाळगता सांगतो की वयाच्या सोळाव्या वर्षी दिसलं आहे मला के न ज्ञातेनं हा प्रश्न पडताना लायब्ररीत उभा पण आपल्याला काय जीवन जगायचं हे होताना एच एस सीच्या वर्षी मागच्या बाकावर आमचे एक अतिशय आदरणीय सर आम्ही आप्पा म्हणायचो त्यांना तास घेत होते लख दिसलंच डोळ्यासमोर की आपलं करिअर काय मला या भारत मातेचा कार्यकर्ता व्हायचं हेच करिअर ते कधी मार्कांच्या भाषेत नाही पाहिलं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या भाषेत नाही पाहिलं पुढे आय एसच होईन का आणि कलेक्टरच होईल का आणि या भाषेत पाहिलेलं नाहीये हे वाटत भेटत गेलेले वाटेतले मुक्काम आहेत स्टेशन ही स्टेशनं आहेत ही प्रवास जास्त महत्त्वाचा आहे आणि ही मध्ये भेटलेली स्टेशनं हा मुक्कामाचा अंतिम गंतव्य तर नाहीच नाही आहे ते त्या ज्ञानाकडे आपल्याकडनं होणाऱ्या भारताच्या सेवेकडे आणि विश्वाच्या अद्वैताकडची ती वाटचाल आहे बाकीचे हे वाटेतले नुसते मुक्काम आहेत पण मला माझ्या परीने करणारं काम जमणारं काम करताना जाणवत आलं की स्कॉलर अभ्यास करणारा आणि ॲक्टिव्हिस्ट म्हणजे काम करणारा यांच्यामध्ये आपल्या समाजव्यवस्थेमध्ये एक प्रकारचं द्वैत उभं राहिलं आहे एक प्रकारची दरी आहे की जो उत्तम अभ्यास करतोय तो समाजाच्या प्रश्नांना भिडत नाही आहे आणि जो म्हणतो मी समाजाच्या प्रश्नांना भिडतोय मी कृतिशील आहे तो अभ्यास विद्या व्यासंगाकडे एक प्रकारच्या पाहतो पाहतोय हे द्वैत आपल्याला सगळ्यांना अपुरं ठेवणारी गोष्ट आहे मग माझा प्रयत्न असतो आपल्यापरीनी ते द्वैत दूर करू कळणारं सिंथेसिस आपल्या कामात मांडू आणि असं कृतिशील पंडित असा भारताच्या आदर्श व्याख्येमध्ये बसणारा पंडित अशी फौज इथनं तयार व्हावी कारण तुमच्या माझ्या देशाची हजारो वर्ष प्रार्थना व्याख्या आहे व्याख्या आहे पंडित कोणाला म्हणायचं खूप पुस्तकं वाचलीत खूप पाठांतर आहे भले ते पाठांतर वेदांचं असू द्या किंवा आणखी कशाचं असू द्या खूप पुस्तकं लिहिली आहेत तो पंडित आहे का आहे पण तुमच्या माझ्या देशाची खरी व्याख्या आहे य क्रियावान स पंडित समाजाच्या प्रश्नांमध्ये जो कृतिशील आहे त्याला पंडित म्हणायचं म्हणून एकाच वेळी ज्ञानाचाही अथांग आणि अनंत असलेला प्रवास आणि त्यावेळी आपल्याकडनं जमणारं काम आपल्याला करत राहायचं आहे मला ते करताना जाणवत गेलं की मला समजा भारताचा कार्यकर्ता व्हायचा आहे आणि असा एक वैचारिकदृष्ट्यासुद्धा समृद्ध असलेला कार्यकर्ता असं घडवायचं आहे स्वतःला तर अरे मी हा जो देशाचं काम करायचं म्हणतोय तो मला कळला तर पाहिजे ना तो कळण्याकरता इतिहासाचा अभ्यास चालू झाला की हा देश काय आहे ही संस्कृती काय आहे आपल्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास आपण विसरलोच होतो पाश्चात्यांनी सुरू केला आणि त्यांना वाटला तसा लिहिला तो साम्राज्यवादी इतिहासाची मांडणी दोष त्यांना देऊन नाही चालणार आहे आपण विसरत होतो त्यांनी सुद्धा करताना अभ्यास केला कारण त्यांना या देशावर राज्य करायचं होतं तेव्हा ज्यांच्यावर राज्य करायचं आहे ती माणसं काय आहेत समाज काय आहेत ती वागतात कशी त्यांच्या एकमेकाशी ताणेबाणे काय आहेत कोणत्या प्रकारच्या स्टिम्युलस प्रचोदनेला ते प्रतिक्रिया कशी देतात तर त्यांना नियंत्रणात ठेवता येणारे म्हणून केला त्यांनी मला जर म्हणायचं असेल की मलाही माझ्यातला कार्यकर्ता समृद्ध करत न्यायचा आहे तर मला ज्या समाजाशी एकरूप होऊन मी त्याच्यातलाच आहे लक्षात घेऊन काम करायचं आहे तो मला कळला तर पाहिजे ना हो म्हणून माझा भारताच्या इतिहासाचा अभ्यास चालू झाला त्या अभ्यासाने मला लवकरच दोन साक्षात्कार घडवले एक म्हणजे आधुनिक जग कळल्याशिवाय आधुनिक भारत कळणार नाही आधुनिक जगापासून असा भारताचा कप्पा वेगळा काढताच येणार नाही तो एकीकडे एक भारत कळायचा तो आधुनिक भारत कळायचा तर स्वातंत्र्य लढा कळावा लागणार मध्ययुगीन भारत कळावा लागणार प्राचीन भारत कळावा लागणार नुसताच भारत आधुनिक जगापासून वेगळा काढून नाही चालणार आहे त्यामुळे आधुनिक जग पण कळलं पाहिजे म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर अस्तित्वात आलेलं मग मला जाणवलं की औद्योगिक क्रांतीनंतर अस्तित्वात आलेलं जग आणि त्या जगामधला हा भारत देश समजायचा असेल तर दोन गोष्टी समजल्याच पाहिजेत तो अभ्यास कमी राहून चालणार नाही एक म्हणजे अर्थशास्त्र समजलं पाहिजे मानवी जीवनामध्ये मुळात अर्थशास्त्राला मूलभूत महत्त्व आहेच काल मार्क्स म्हणतो की सगळ्या मानवी संस्कृतीचा डोलारा त्या आर्थिक घटकावरच उभा आहे त्यावर भाष्य करण्याची आत्ताची जागा नाही पण मार्क्सच्या मते आर्थिक घटकाला एवढं महत्त्व आहे की बेस तो आहे त्यावर संस्कृती भाषा संगीत नाट्य कला राजकारण ही त्याच्यावरची सुपरस्ट्रक्चर त्याच्यावर उभी राहिलेली आहे पण मानवी जीवनामध्ये अर्थकारणाला महत्त्व आहे हे महाभारतातला हताश असलेला द्रोणाचार्य अर्थस्य पुरुषो हा त्यामध्ये पण हे सूत्र व्यक्त करतो आणि अर्थशास्त्र लिहिणारा चाणक्यसुद्धा राज्यस्य मूलम अर्थम स्टेट राज्यव्यवस्थेचा बेस अर्थ इकॉनॉमी ट्रेजरी खजिनार अर्थ तेव्हा आपल्याला जर आत्ताचं जग कळायचं असेल तर अर्थशास्त्र कळलं पाहिजे तितकंच हे जाणवलं की आत्ताचं जग पूर्ण वैज्ञानिक जग आहे आणि विज्ञान जर कळलं नाही तर या जगाचं आपली जी आकलन आहे समज आहे अंडरस्टँडिंग कमी राहणार रह। आहे प्रश्न मार्कांसाठी नाही साईड कोणती घेतली हा नाही आहे आधुनिक जग विज्ञानाचं जग आहेच आणि तुम्हाला मला विज्ञानाची समज जर कमी राहणार असेल तर तुमचं माझं माणूसपणात पण पन उणीव राहणार आहे म्हणजेच भारतीयपणात पण पन उणीव राहणार आहे म्हणून माझा विज्ञानाचा अभ्यास चालू होतो तो, तो विज्ञानाचा अभ्यास आपल्याला हे विश्वनिर्माण कसं झालं पाशी घेऊन जातो त्याला म्हणायचं ॲस्ट्रोफिजिक्स ती फिजिक्सची ब्रँच आहे ते विश्वनिर्माण होत होत ही पृथ्वी कशी अस्तित्वात आली आकाराला आली मग तिथपासून जिओग्रॉफी भूगोल पण चालू होतो आणि जिओलॉजी भूगर्भशास्त्र पण चालू होतं या पृथ्वीवर एका सेलचा प्राणी कसा निर्माण झाला इथून बायोलॉजी चालू होता ती सजीव सृष्टी निर्माण होताना आधी कदाचित बॉटनी असेल मग ती झुलॉजी असेल मग ती उत्क्रांतीचे टप्पे करत करत मॅमल सस्तन प्राण्यापर्यंत ते तुम्ही आम्ही आज जे आहोत कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतरचे म्हणजे होमोसेपियन सेपियन विचार करणारा प्राणी आणि त्या मानवाचा हा कसा घडत गेला ह्याचा अस्मयुग म्हणजे काय होतं मग ताम्रयुग म्हणजे काय होतं मग लोहयुग म्हणजे काय होतं म्हणजे इतिहासा कशी आलो आपण त्या इतिहासातल्या मानवाच्या वाटचालीमध्ये कुटुंब टोळी राज्य नावाची संस्था त्यातली शासन नावाची संस्था ही जी इन्स्टिट्युशनल संस्थात्मक वाटचाल म्हणजे याच्यामध्ये राज्यशास्त्र आले समाजशास्त्र आले मला वाटतं तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की ज्ञानाची कोणतीही एक शाखा दुसऱ्या शाखेपासून अशी तोडून बाजूला काढता नाही येते असा एक धागा धरून उकलायला गेलं किंवा प्रत्येकाचा प्रवेशाचा बिंदू कोणताही असू द्यात एकदा प्रवेश केला तर शोधत 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 जाऊ तसं आपल्याला लक्षात येणारे ज्ञानाच्या क्षेत्राचं अद्वैत ते, ते, ते मला जाणवल्याचा दावा करतोय मी वाक्य मोठं असल्यामुळे कान पकडतोय की हे गर्वानी नाही करतोय पण आहे आत्मविश्वासाने आहे की ज्ञानाची सर्व क्षेत्र हे फक्त आपले प प्रवेशद्वार आहेत आणि आपण जिथून पाऊल टाकू त्याच्यानंतर ती ज्ञानसाधना करत गेलो तर या सर्व ज्ञानशाखांचं एकमेकाशी जुळलेलं असणं इंटर लिंक्ड एकमेकावर अवलंबून असणं इंटर डिपेंडंट करत करत वन एक म्हणजे अद्वैत आपल्यालाही सगळ्यांना लक्षात येत जाईलच तो माझा प्रवास त्या प्रवासानीच मला सांगितलं की कोणतीही दोन माणसं एकसारखी नाही आहेत पण जगाच्या पाठीवरचा सारा माणूस एकच आहे आविष्कारांचं वैविध्य असेल पण आपलं माणसाचं माणूस पण हे संपूर्ण जगभर एकच आहे यालाही मी म्हणतोय मला कळलेली भारतीय जीवनदृष्टी आहे म्हणून या जीवनदृष्टीला राष्ट्र आणि विश्व यांच्यामध्ये द्वैत दिसत नाही ह्यांच्यामध्ये विरोध दिसत नाही ह्यांच्यामध्ये कुठे अपरिहार्य संघर्ष आहे आणि तो संघर्ष अपरिहार्य असल्यामुळे जणू हिंसाचारसुद्धा अपरिहार्य आहे असं दिसतच नाही आपल्या ह्या संस्कृतीच्या आणि आपल्या ह्या समाजाच्या राष्ट्राच्या पायाभरणीमध्ये एकम सद्विप्राहा बहुधा वदंती ही जाणीव आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक आहे या विश्वाच्या मुळाशी असलेलं सत्य एकच एक आहे जाणकार त्याला वेगवेगळ्या नावाने बोलवतात तेव्हा अरे तू काय नावानी बोलवतोस यावरनं भांडण्याचं काही कारण नाही रक्तपात हिंसाचाराचं काही कारण नाही मला विस्तार करायचा आहे आणि तो तुझ्याशिवाय माझा होणारच नाही आहे अशा वाटचालीवर भारत नाही जात म्हणून हा जो महासत्तांची जडणघडण चढउतार आपण त्याला विचारपूर्वक पहिल्या सत्राला नाव म्हटलोत महासत्तांचे उदय अस्त आणि उदय आणि इथून पुढचे सगळे विषय इकडे बघण्याच्या पर्स्पेक्टिव्हला मी नाव आहे वैश्विक भारतीय ते बघताना मला जाणवत राहतं की माझ्याही मेंदूत भारत धुमसत असतो तुमच्या पण असला पाहिजे आणि हा मेंदूत धुमसणारा भारत घेऊनच मी जगतो लिहितो बोलतो तास घेतो जमेल ते काम करतो माझ्या परीने पण एक परस्पेक्टिव्ह आहे बघण्याचा तो हा मेंदू धुमसणारा भारत घेऊन चा परस्पेक्टिव्ह आहे कोणताही अभ्यास करत असलो तर जो असा मेंदू धुमसत असतो भारत तुम्हाला जाणीव करून देतो की आधुनिक जग आकाराला येतानाचा एक मैलाचा महत्वाचा दगड आहे चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकलं मला ते वाचताना आणि त्यावर विचार करतानासुद्धा चौदाशे त्रेपन्नचा भारत डोळ्यासमोर उभा राहतो मग मनामध्ये तो मेंदू पक् पक्का बसायला तो विचार मेंदूमध्ये पक्का बसायला मदत होते की अरे चौदाशे त्रेपन्न तिकडे सेलजुक तुर्क कॉन्स्टँटिनोपल जिंकत होते तेव्हा भारतामध्ये उत्तरेला दिल्ली सल्तनतचा राज्यकारभार होता त्यांना राजपूतांचा विरोध अजून चालू होता दक्षिणेला बहामनी राज्य पण होती आणि विजयनगरचं बलाढ्य असलेलं त्यावेळच्या जगातलं सर्वात समृद्ध सर्वात सुंदर सर्वात वैभव संपन्न शहर हे जगातल्या आलेल्या अनेक प्रवाशांनी केलेलं वर्णन आहे तो हा मेंदूत धुमसणारा भारत सांगतो सतत एक विश्वाबद्दलच एक परिमाण त्याच्या आधीचा सुद्धा युरोपचा आणि इतिहास आहे इस्लाम आणि ख्रिश्चनिटीच्या संघर्षाचा त्या संघर्षाला अचानक वर्तमान काळामध्ये एक नवा अर्थ प्राप्त होता तो हा बिनलादेन पासून चालू होणारा दहशतवादाचा प्रश्न असू द्या किंवा ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा काही एव्हॅन्जेलिकल नाव असलेल्या चळवळी आहेत की फंडामेंटलिझम मूल तत्वाद मुळात हा शब्द मुळात सुरू ख्रिश्चनिटीपासून होतो त्याचे आजच्या जगात सुद्धा साध पडसाद आहेत सा फार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे आत्ता निवडणुकीचे पडघम आहेत त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची विचारधारा त्यातले डोनाल्ड ट्रम्प ज्याची मांडणी करतो ही मुख्यतः एव्हॅंजेलिकल ख्रिश्चनिटीला दिसणाऱ्या विश्वाची मांडणे असा सुमारे साडेपाचशे वर्षापूर्वीच्या संघर्षामध्ये इस्लाम आणि ख्रिश्चनिटीच्या चौदाशे त्रेपन्न मधला तरी इतिहास सांगतो की विजय इस्लामचा झाला त्यावेळी म्हणजे सेलजुक तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपलला असलेलं बायझंटाईन साम्राज्य संपवलं त्या आधीच्या शतकांमध्ये संपत गेलेलंच होतं पण चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये अंतिमतः कॉन्स्टॅन्टिनोपलवर तुर्कांची म्हणजे मुस्लिमांची सत्ता आली त्या कॉन्स्टँटिनोपलचा उच्चार फक्त इस्तंबुल हा आहे नाव बदललेलं नाही आहे याचा अरेबिक किंवा तुर्की उच्चार इस्तंबुल होतो पण त्यांनी तिथे असलेली ख्रिश्चॅनिटी म्हणजे ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च त्यांचा सगळ्यात मुख्य सेंट सोफिया ते बदलून त्याची मशीद केली हा संपूर्ण मानवाच्या इतिहासाचा एक महिलाचा दगड आहे कारण युरोपचा पूर्वेकडचे देश म्हणजे भारत आत्ता ज्याला नाव इंडोनेशिया आणि चीन इत्यादी यांच्याशी संपर्कच तुटला कारण त्याचं जंक्शन होतं युरोपमधनं आशियामध्ये येण्याचं बॉस्फरसची खाडी ओलांडूनचं जंक्शन कॉन्स्टँटिनोपल आहे ते ज्याच्या ताब्यात त्याचा व्यापारावर प्रभुत्व राहणार आहे पण युरोपच्या ताब्यातनं ते, युरोप ते जाईपर्यंत आधीच्या दोन अडीच शतकांमध्ये युरोपमध्ये प्रबोधन आणि पुनर्जागरणाचं पर्व होऊन गेलेलं होतं तेव्हा चर्च ही जी धर्माधिष्ठित संस्था आहे तिच्या विरुद्धचा विद्रोह त्या विद्रोहाचं नेतृत्व विज्ञानाकडे होतं ते केवळ रोमला असलेल्या किंवा कॉन्स्टॅन्टिनोपलला असलेल्या सर्वोच्च चर्चचा केवळ हुकूम आम्ही मानणार नाही बायबल सांगतो विश्व सपाट आहे पण गॅलिलिओ सांगतो कोपर्निकस सांगतो ब्रुनो सांगतो की नाही पृथ्वी गोल आहे बायबल म्हणतं पृथ्वी विश्वाच्यामध्ये आणि सूर्य त्याच्याभोवती फिरतो पण हे गॅलिलिओ कोपरनिकस ब्रुनो सांगतात की नाही नाही सौर मालिकेच्या पृथ्वी सूर्यमध्ये पृथ्वी त्याच्याभोवती फिरते गॅलिलिओनी हे म्हणण्याबद्दल पोपची माफी मागून तात्पुरती सुटका करून घेतली कोपरनिकसनी त्याचं पुस्तक त्याच्या मृत्यूपर्यंत लपूनच ठेवलं त्याच्या मृत्यूनंतर तीस वर्षांनी ते प्रकाशित झालं पण ब्रुनो त्याच्या मताला चिकटून राहिला की पृथ्वी गोल आहे सूर्य मध्ये आहे पृथ्वी फिरते ह्याला पश्चाताप व्यक्त करून आपलं मत बदलायला त्यांनी नकार दिला त्याला खांबाला बांधून जाळून टाकण्यात आलं पण युरोपला जाणीव झालेली होती की पृथ्वी गोल आहे म्हणून सुरुवात झाली की जर असं पूर्वेकडे आणि कॉन्स्टँटिनोपल द्वारा भारत चीन आणि दक्षिण पूर्व आशियाकडे जाता येत नसेल तर आपण आफ्रिका खंडाला वळसा घालून तरी नवा मार्ग शोधू समुद्रातनं किंवा असं पूर्वेकडे जाऊन भारत देश भेटत नसेल तर असं पश्चिमेकडे जाऊ जर पृथ्वी गोल असेल तर असे जात राहिलो तर भारत भेटलाच पाहिजे दुसऱ्या बाजूला त्यामध्ये कोलंबस आहे त्यामध्ये हा हेनरी द नेव्हिगेटर हा पण आहे त्यामध्येच सत्ता संघर्षाची सुरुवात पण आहे महासत्तांच्या आजच्या जगावर अमेरिकेचा म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे हे नाकारून नाही चालणार पटो किंवा न पटो किती कोणाला आवडो आहे प्रभाव त्या सर्व अमेरिकेचा जे राष्ट्र आहे आणि त्याची संस्कृती हिचा मुख्य आशा युरोपकडनं येतो म्हणून युरोपची ही जडणघडण इथे बसलेल्या तुमच्या माझ्याकरता सुद्धा त्यामुळे महत्वाची ठरते हा आफ्रिका खंडाला वळसा घालत वास्को द गामा का आला चौदाशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये भारतापाशी आणि कोलंबसची सुद्धा यात्रा स्पेनच्या सम्राटाने निधी दिला तिला फंडिंग तो निघाला निघाला होता भारताच्या शोधातच पण म्हणलं जातं की त्याला अमेरिका खंड सापडला ते फारसं खरं नाही पण त्याच्या मी आत्ताचा त्याच्यावरचा वेळ वाचवतो हो आहे मुळामधली प्रेरणा व्यापाराची आहे त्यामधून संपत्ती मिळवण्याची आहे आणि त्या संपत्तीने माझा देश मी श्रीमंत करीनचे या फेनॉमेनन प्रोसेस प्रक्रियेकडे पाहत असलो तरी मला चौदाशे त्रेपन्न म्हणलं तर मेंदूत धुमसणारा भारत चौदाशे त्रेपन्नचा भारताची आठवण करून देतो असं दुसरं महासत्तांच्या संघर्षाचं मोलाचं वळण आहे वेस्ट फालिया नावाचं आहे तिथे लिखित नाही आहे पण त्याला ओळखलं जातं वेस्ट फालियाचा करार असा काही लिखित करार नाही आहे पण इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस युरोपमधली वेगवेगळी -वेग राज्य एकमेकाशी भांडत होती आणि सततच्या लढायांनी भरलेलं होतं त्यांनी त्या तीस वर्षाच्या युद्धानंतर सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये वेस्ट फालिया हे जर्मनीमध्ये ठिकाण तिथे एकत्र येऊन एकूण ठरवलं असं मानलं जातं की त्याच्यानंतरच्या सर्व जगाची रचना आहे ती त्या वेस्ट फालियाच्या सूत्रामध्ये आहे कारण त्याचं नाव आहे राष्ट्र राज्य पद्धती नेशन स्टेट सिस्टीम की आता केवळ राजे आहेत त्यांचं काही प्रदेश राज्य आहे ते मालक आहेत प्रजासेवक आहे ते राज्य कोणातरी विशिष्ट धर्माचंच असायला पाहिजे नाही तर माझ्या राज्यातनं वा आणि ते राज्याची जमीन राजा मालक आहे त्याचा प्रजा त्या राजाची सेवक आहे प्रजेने फक्त त्या जमिनीवर काम करायचं राजाने तुला परवानगी दिली म्हणून त्याचं भाडं रेंट म्हणजे असलेले जमिनीवरचा महसूल आणि राजा हा ईश्वराचा अवतार आहे सगळे राजांच्या आपसामध्ये एकमेकाशी लग्नाचे संबंध घराण्यांचे संबंध पण असायचे याला निर्णायकपणे नवं वळण या वेस्ट फालियाच्या सोळाशे अठ्ठेचाळीसच्या करारामध्ये आहे की आता केवळ राजा आहेत राज्य आहेत आणि त्यांना राज्य मिळालं आहे ते ईश्वराने सांगितलं म्हणून मिळालेलं नाही आहे तर आता राष्ट्र राज्य आहेत नेशन स्टेट लोक त्याचे मालक आहेत ही संकल्पना आहे राजा राजा आहे कारण लोकांनी त्याला राजा होऊ दिलेलं आहे तर तो राजा जर नीट कारभार करत नसेल तर ते त्याला गादीवरनं खाली खेचण्याचा लोकांना अधिकार आहेच वेस्ट फालियाचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे आज सुद्धा जगाची जी सिस्टीम आहे व्यवस्था तिची निर्मिती आहे राष्ट्रराज्य व्यवस्था कारण आता ते लोकांचं लोक राज्य आहे त्यामुळे सार्वभौमत्वाच्या संकल्पनेला येतं महत्व सार्वभौम कोण आहेत लोक आहेत वेस्ट फालियापासून आता युनायटेड नेशन्सपर्यंत आणि आज मी तुमच्याशी बोलण्याच्या तारखेला सुद्धा अजूनही व्यवस्था तीच आहे तिला आव्हान आहेत आजच्या तारखेला पण अजूनही जगाची व्यवस्था राष्ट्रराज्य व्यवस्थाच आहे हा अभ्यास करताना जेव्हा मी वाचतो सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये वेस्ट फालियाचा करार झाला माझ्या मेंदूमध्ये अठरा वर्षाचे शिवाजी महाराज उगवून येतात आणि मला वाटतं की सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये अरे जगाने ठरवलं की राज्य म्हणजे कोणत्या तरी विशिष्ट घराण्याचं नाही आणि प्रजा म्हणजे राजाची सेवक नाही आहे तर तुमचा माझा हा शिवबा वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी प्रतिज्ञा घेऊन कामाला सुरुवात केली की राज्य रयतेचं आहे एका घराण्याचं नाही आहे राज्य केवळ भोसले घराण्याचं नाही आहे कोणा विशिष्ट जातीपातीचं तर त्याहून नाही आहे शिवाजी महाराजांचा पण वारसा वैश्विक आहे हे माझा मेंदूतला धुमसणारा भारत मला जाणीव करून देतो सोळाशे अठ्ठेचाळीस फक्त आपल्याला युरोपच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो कारण युरोपचा माणूस जगभर गेला कारण युरोपच्या माणसांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा ठसा उमटवला युरोपचा ठसा केवळ त्यांनी जगभर साम्राज्य उभी केली म्हणू नये असं गैरसमजूत बाळगू नका किंवा आजच्या जगावर सुद्धा जर अमेरिकेचा ठसा असेल तर केवळ अमेरिकेचं सैन्य प्रचंड मोठं आहे किंवा अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी म्हणू नये असं समजू नका आधुनिक काळातल्या युरोपच्या आणि अमेरिकेच्याही प्रतिभेनी मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांना प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे देत आहे अजूनही आहे उद्या तुमच्या माझ्यांमधनं जर कर्तृत्व असंच उभं राहिलं उद्याचा मराठी आणि भारतीय माणूससुद्धा जगभर पसरला गेला तो भाग त्यांनी जर समृद्ध केला जीवनाच्या आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला तर जेव्हा तुमचा माझा इतिहास शोधला जाईल तेव्हा जग म्हणेलच की अरे फालियाच्या दोन वर्ष आधी यांचा एक होऊन गेला शिवाजी महाराज त्यांनीही सांगितलेले राज्य रयतेचा आणि तो वारसा त्यांनी आखून दिला हे मेंदूत धुमसणारा भारत सांगतो मला मेंदूत धुमसणारा भारत आठवण करून देतो की न्यूटननी सोळाशे सहासष्ट पासून गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या शोधाला सुरुवात केली ही जी सुप्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते की लंडनमध्ये कॉलराची साथ होती म्हणून न्यूटन कुटुंब लंडन पासून थोडा अंतरावर आता ते वुलथॉर्प गाव वेगळं शिल्लक नाही ते लंडनचाच भाग आहे पण त्यावेळी होतं वेगळं तिथे न्यूटन कुटुंबाची सफरचंदाची बाग होती आणि कॉलरापासून लांब राहायला म्हणून ते त्या सफरचंदाच्या बागेत जाऊन राहिले दुपारच्या वेळी त्याच्या झाडाला टेकून बसलेलं असताना त्याच्यासमोर सफरचंदाचं फळ खाली पडलं ह्याच्या डोक्यात विचारायला हे खाली का पडलं वर का नाही गेलं त्या एका प्रश्नामध्ये गेल्या सुमारे चारशे साडेतीनशे पावणे चारशे वर्षांच्या विज्ञानाच्या प्रगतीचं बीज आहे त्याच्यात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्याला न्यूटननी ठेवलेलं नाव इनव्हर्स स्क्वेअर लॉ आणि पुढचे आईन्स्टाईन सकट स्टीफन हॉकिंगपासून रिचर्ड फेनमानपासून तुमच्या माझ्यापर्यंतची वाटचाल त्या सोळाशे सहासष्टमधल्या एका दुपारी बावीस वर्षाचा तरुण मुलगा असलेला हा आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाला पाठ टेकून बसलेला होता त्यात आहे मी जेव्हा वाचतो सोळाशे सहासष्ट त्यावेळी लंडनमध्ये प्रचंड मोठी आग होऊन गेली आणि हे मला आठवतात आग्र्याहून सुटणारे शिवाजी महाराज कारण ते वर्ष सोळाशे सहासष्टच आहे तो महिना ऑगस्ट आहे पण म्हणजे तुमचा माझा हा देश जीवनमरणाचा संघर्ष जेव्हा लढत होता तेव्हा पश्चिम आणि त्यातला युरोप विज्ञानाची नवी नवी जे पादाक्रांत करत मांडत चाललेला होता तो आठवतो मला आपण ज्याच्या आता विषयामध्ये शिरलेलो आहोत त्याच्या तर इथे बसलेल्या सकट न बसलेल्या सकट प्रत्येक माणसाकरता आधुनिक जगाचे दोन डिफायनिंग मुमेंट्स आहेत मी म्हणतोय डिफायनिंग मुवमेंट्स हे जग ज ज्यामुळे आकाराला आलेलं आहे आणि असं ठळक त्या प्रक्रियेमध्ये दाखवून देता येतं की तिथपासून आकाराला आलेलं दिसतं एक आहे चौदा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवला आखाती युद्ध चालू झालं ते आधुनिक आपण जीवन जगतो त्याचं फार महत्त्वाचं वळण आहे सद्दाम हुसेननी कुवे वा कुवेत हा माझा तेरावा प्रांत आहे असं सांगून ऑगस्टमध्ये सैन्य कुवेतमध्ये घुसवलं आणि ते इराकशी जोडून टाकलं कुवेत देश युनायटेड नेशन्सचा सदस्य इराक पण आहे युनायटेड नेशन्सची सनद एकोणीसशे पंचेचाळीस साली तयार झालेली त्यानुसार कोणतेही दोन सदस्य देश म्हणजे एक सदस्य देश दुसऱ्या सदस्य देशावर आक्रमण करून त्याला गिळंकृत करू शकत नाही इथे तर घडलेलं दिसलं म्हणून एकोणीसशे नव्वदमध्ये युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेने ठराव संमत केला की सद्दाम हुसेनला मुदत द्यायची चौदा जानेवारी एक्क्याण्णवपर्यंतची त्याच्या आत कुवेतमधनं सैन्य मागे घे नाही तर युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेने एकमताने परवानगी दिली नेटोला म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रांचा गट एकमताने परवानगी दिली की तुम्ही लष्करी कारवाई करून सद्दामला कुवेतमधून हुसकावून काढा एक्क्याण्णव साली असं एकमत होऊ शकलं कारण पूर्व युरोपमधला साम्यवाद संपलेला होता चीननी साम्यवादी धोरणं सोडून मुख्यतः भांडवलशाही आर्थिक धोरणं स्वीकारलेली होती एक्क्याण्णवमध्ये मध्ये सोव्हिएट रशियाचा अध्यक्ष असलेल्या मिखाईल गोरबाचे भूमिका घेतली होती की मी सैन्य पाठवून कोणत्याही देशातला साम्यवाद टिकवून तगवून धरणार नाहीये तो लोकांच्या बळावर राहिला तर राहील नाहीतर रशियाचं सैन्य पाठवून टिकवणार नाही त्यामुळे पूर्व युरोपमधल्या देशांना तो सिग्नल होता आणि प्रथम पोलंड त्याच्या आधीच आणि नंतर झेको स्लोव्हाकिया की ज्याचे दोन गणराज्य झाली चेक रिपब्लिक आणि स्लोव्हाकिया आणि मिखाईल गोर्भाचे शब्द पाळल्यासारखं रशियन सैन्य पाठवून लोकांना रणगाल्याखाली चिरडून साम्यवादाचं रक्षण करण्याचे प्रयत्न केले नाहीत तो जणू मेसेज निरोप मिळाल्यासारखे सोविट रशियामधली जी इतर अनेक सोव्हिएट्स म्हणजे राज्य होती त्यांच्या राज्याच्या विधानसभेने पण ठराव पास करणं चालू केलं की आम्हाला सोविट रशियात राहायचं नाही तशी स्टॅलिननी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये केलेल्या राज्यघटनेत वेगळं होण्याचा अधिकार दिलेला होता राईट टू सेसेशन पण जोपर्यंत ती साम्यवादाची पोलादी मूठ रशियाला टाचेखाली ठेवत होती हाताखाली ठेवत होती मूठ टाचेखाली नाही ठेवता येणार तोपर्यंत हिंमत नव्हती कोणाची बंड करण्याची कारण छप्पन्न साली हंगेरीनी आणि अडुसष्ट साली झेकोस्लोवाक्याने केलं बंड जनतेनी पण त्या त्यावेळच्या सोविट रशियाच्या राज्यकर्त्यांनी ते अक्षरशः रणगाड्याखाली माणसं चिरडून रक्तामासाचा चिखल करून खला खलास करून टाकलं होतं आता गोरबाच्या रूपाने जेव्हा दिसलं की हा सैन्य नाही पाठवतोय हा लोकांना चिरडण्याची भाषा नाही करतोय मग युक्रेनपासून सुरुवात झाली मग जॉर्जिया मग बायलो रशिया मग जी तीन रिपब्लिक्स कधी मुळात सुखानी सोव्हिएट रशियात नव्हतीच लाटविया लिथुआनिया इस्टोनिया करत करत एक 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 वेगळी व्हायला लागली ती मध्य आशियातली जी पाच स्थानं आहेत ताजिकिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान वगैरे ही पाच ही पण सोव्हिएट सोव्हिएट्स होती ही सगळी वेगळी झाली म्हणण्याचा अर्थ आहे शीतयुद्ध संपत आलेलं होतं जगाची झालेली दोन गटांमधली विभागणी आता तशी राहिलेली नव्हती अर्थ आहे शीतयुद्ध संपत आलेलं होतं जगाची झालेली दोन गटांमधली विभागणी आता तशी राहिलेली नव्हती तो जो विचारधारांचा लढा असतो भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद त्याचे सगळे काने कंगोरी संपलेले होते ते दिसून येतं चौदा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवला जगाने युद्धतंत्रामधला सुद्धा बदल पाहिला आधी कोणतंही युद्ध जर जिंकायचं असेल तर भूदलाला सैनिकांना प्रत्यक्ष एखाद्या ज जो प्रदेश जिंकायचा त्या जमिनीवर पाठवावा लागायचा आता प्रथम अमेरिकेच्या म्हणजे नेटोच्या दलाने प्रचंड बॉम्बिंग करून सद्दामचं सैन्य जवळजवळ सगळं तहसनहस उद्ध्वस्त करून टाकलं उरलं ते फक्त कुवेतमधनं गेलं ना मागे इराकी सैन्य याची खात्री करून घ्यायला नेटोचा म्हणजे अमेरिकेच्या सैन्याचा सी इन सी कमांडिंग ऑफिसर इन चार्ज जनरल नॉर्मन शॉर्स त्याच्या नेतृत्वाखाली फक्त कुवेत मध्ये जाऊन इराकच्या तावडीतनं ते मुक्त करणे म्हणजे नुसत्या विमानदळाचा वापर करून युद्ध जिंकता येतं हा युद्धशास्त्रातला बदल आहे मिसाईल्सचा वापर आहे रडारवर दिसणार नाही असं विमान म्हणजे स्टेल्थ बॉम्बरचा पण पहिला वापर त्यावेळी आणि प्रथमच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सगळ्या जगांनी युद्धाचं लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं मला पण पाहायला मिळालं कारण तिकडे आखादी देशांमध्ये दे युद्धाचे जसे ढग जमाल होऊ लागले तसे तिकडचा लक्षावधीने असलेला भारतीय अस्वस्थ झाले त्यांना भारतात परतायचं होतं पण त्यांना आहे तिथून पूर्वेकडे आले तर आणखीन आगीतून फुफाट्यात अशी स्थिती होती म्हणून ते प्रथम पश्चिमेकडे म्हणजे जॉर्डनमध्ये जात होते आणि मग भारत सरकारनी व्यवस्था केली की तिथनं त्यांना सगळ्यांना सुरक्षितरित्या भारतात आणायचं जबाबदारी एअर इंडिया आणि येणार मुंबईत म्हणून महाराष्ट्र सरकारकडे त्याची जबाबदारी होती मी माझं भाग्य मानतो की मी त्यावेळी राज्याच्या मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर होतो त्यामुळे मला जी डी सामान्य प्रशासन विभाग जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडे ही जबाबदारी सोपवलेली होती अखाती युद्धाचे ढग तसे हजारो परतणारे भारतीय त्यांच्या सगळ्या व्यवस्था मार्गी लिहून भारतात आपापल्या प्रांतामध्ये त्यांना जाता येईल अशी व्यवस्था त्यांना करून देणे म्हणजे निर्वासितांची समस्या पर्यावरण कोसळणे आणि त्याची जगाला जाणीव होऊन झालेली पहिली परिषदही एकोणीसशे ब्याण्णव आहे जून आहे म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव हे एक टर्निंग पॉइंट आहे मला वाटत राहतं तो इतका महत्वाचा आहे की तुम्हाला प्रत्येकालाही अरे चौदा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव ला आपण नेमके कुठे होतो काही जणांचे कदाचित का जन्मही व्हायचे असतील काही जण अजून बाळ असतील पण जे ज्येष्ठ आहेत वडीलदार आहेत त्यांना सगळ्यांना आठवतही असणं शक्य आहे हा डिफायनिंग मोमेंट आहे आणि असा दुसरा नाईन इलेवन मी तर शब्द उच्चारल्या क्षणी सर्वांच्या समोर अकरा सप्टेंबर दोन हजार एक न्यूयॉर्क आणि हे बिन लादेन आणि त्याच्या अल कायदाचे एकोणीस दहशतवाद्यांनी चार विमानं ताब्यात घेऊन ती चार बिल्डिंगवर नेऊन धडकवली हा सगळ्या जगाचा टर्निंग पॉइंट आहे एक माझा अनेकातला एक पण आवडणारा इतिहासकार पॉल जॉन्सन म्हणून त्यांनी विसाव्या शतकाचा इतिहास लिहिला आहे मॉर्डर्न टाइम्स असं त्या ग्रंथाचं नाव आहे पहिल्याच पानावर तो उल्लेख करतो की विसावं शतक एकोणीस मे एकोणीसशे सत्तावीस का एकोणीस आहे एकोणीसशे एकोणीसला चालू झालं तो म्हणतो की ते मे एकोण एकोणीसशे एकोणीसला का चालू झालं तर या तारखेला ग्रहण होतं त्या ग्रहणाने आईन्स्टाईनचा सिद्धांत सिद्ध केला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सिद्ध केला त्यावर सर्व विश्व आधारित आहे म्हणून हा पॉल जॉन्सन म्हणतो की विसावं शतक मे एकोणीसशे एकोणीसमध्ये चालू झालं पॉल जॉन्सनकडनं थोडा धडा घेऊन जर म्हणायचं झालं तर चौदा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवला ते विसावं शतक संपलं आणि गुणात्मक अर्थाने एकविसावं शतक अकरा सप्टेंबर दोन हजार एकला चालू झालं आता सगळ्या जगाची जी वाटचाल आहे तिच्यामध्ये हा दहशतवाद किंवा सत्ता संघर्षांचे नवे सिद्धांत नवी रूप आधीच्या जात आहेत नवे उगून येत आहेत हे सगळं समोर येतं याला एक अमेरिकेचा विचार म्हणत आहे डॉक्टर सॅम्युअल हंटिंग्टन त्यांनी एक्क्याण्णव साली जेव्हा शीतयुद्ध फायनली संपलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतरची जी जगाची सगळी वाटणी होती ती आता पूर्ण झाली असं दिसलं की जणू साम्यवादाचा पराभव झालाय साम्यवादी आर्थिक धोरणांचा पराभव झालाय साम्यवादी शासन संस्था आणि राज्य व्यवस्थांचा पराभव झालाय आणि याउलट असं दिसलं की भांडवलशाही आर्थिक धोरणं आता जगनमान्य झाली आहेत त्या भांडवलशाहीवर आधारित असलेली राज्य व्यवस्था म्हणजे मुख्यतः उदारमतवादी लोकशाही त्या उदारमतवादी लोकशाहीची रूपं काही असू द्यात म्हणजे अध्यक्षीय लोकशाही किंवा संसदीय लोकशाही त्यातली शासन व्यवस्था कॅबिनेट सिस्टीम असू द्यात किंवा अध्यक्षाकडे चार वर्षासाठी सर्वाधिकार सोपवले कोणती असू द्यात पण जणू एक चित्र असं तयार झालं की लोकशाही हा सर्व जगांनी मान्य केलेला एक समान शासनाचा आकार आहे एक समान जीवन पद्धती आहे या सगळ्याला द वेस्ट पश्चिमेचा द वेस्ट कॅपिटल डब्ल्यू हिचा विजय मानला गेला त्यावेळी हार्वर्ड विद्यापीठातला राज्यशास्त्र विषयाचा हा प्राध्यापक हंटिंगटन तो अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा सल्लागार पण होता त्यांनी प्रथम फॉरेन अफेअर्स हे जे जागतिक कीर्तीचं नियतकालिक निघतं दोन महिन्यात एकदा निघतं त्यामध्ये त्याने एक, ते एक निबंध लिहिला त्या निबंधाचं शीर्षक होतं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स संस्कृतींचा संघर्ष आणि त्या निबंधामध्ये हँटिंग्टन मांडतो की आता महासत्तांचा संघर्ष संपला त्यामध्ये अमेरिकेच्या रूपाने एक महासत्ता आणि सोविट रशियाच्या दुसरी ही एकमेकासमोर ठाकली आहे हा काळ संपला त्यातल्या अमेरिकेकडे नेतृत्व होतं नेटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या गटाचं आणि म्हणून त्याला विरोध करायला सोविट रशियाच्या नेतृत्वाखालच्या साम्यवादी देशांनी पण स्वतःची संघटना तयार केली होती तिचं नाव वॉर्सापॅक्ट देश हंटिंग्टन म्हणतो हा नेटो विरुद्ध वॉर्सापॅक्ट संपला मग त्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालचा नेटो यांची मुख्य आर्थिक धोरणं भांडवलशाही कॅपिटलिस्ट स्वरूपाची होती तो कॅपिटलिझम भांडवलशाही विचार पण म्हणतो की सगळं जग एक बाजारपेठ झालीच पाहिजे ते आमच्या प्रभुत्वाखाली आलं पाहिजे आणि आमच्या प्रभुत्वाखाली असलं पाहिजे कारण बाजारपेठेचा प्रकृती धर्मच आहे ती सतत विस्तार ती राहावी लागते कोणतीच बाजारपेठ तिच्यामध्ये सर्व विश्व सामावून घेईपर्यंत तिचा विस्तार पूर्ण होत नाही मार्केट सिस्टीमवर उभी असलेली भांडवलशाही विश्वव्यापू म्हणते त्या भांडवलशाहीला विरोधी मार्क्सपासून त्याच्याही आधी पण पुन्हा मार्क्स हा त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणून जो विचार उभा राहतो साम्यवादी समाजवादी तो त्या भांडवलशाहीतल्या अंतर्गत विसंगती दाखवत पण साम्यवादाचा पण दावा असतो की जर भांडवलशाहीचा प्रकृती धर्म सर्व विश्वव्यापणाचा असेल तर साम्यवादाचं पण काम बनतं की सर्व विश्व ताब्यात घेतल्याशिवाय साम्यवादी क्रांती पूर्ण होऊ शकणार नाही ती फार तर एका देशातनं सुरू होऊ शकेल पण पूर्ण होऊ शकणार नाही सर्व जगावर ताबा सांगणाऱ्या या दोन जीवन पद्धती ही दोन आर्थिक धोरणं या दोन आर्थिक धोरणांमधून जन्माला येणाऱ्या शासन व्यवस्था आहेत सरकारची धोरणं आहेत राज्य व्यवस्थेचे आकार आहेत हंटिंगटन म्हणतो की जिथे शीतयुद्ध संपलं तिथे हे सर्व संपलं एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरपासून या एकोणीसशे पर्यंतच्या कालखंडाला नाव पण दिलं जातं विचारधारांचा संघर्ष बॅटल फॉर आयडिओलॉजीज हंटिंग तर या निबंधामध्ये आणि तो निबंध प्रचंड गाजला म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं पुस्तकाचं पण नाव क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स संस्कृतींचा संघर्ष खाली पुस्तकाच्या कव्हरवर कंसात वाक्य आहे म्हणजे सब टेक्स्ट कंसात वाक्य आहे एंड ऑफ कोल्ड वॉर अँड मेकिंग ऑफ अ न्यू वर्ल्ड ऑर्डर शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या जागतिक रचनेची सुरुवात ते कसं आकाराला आणायचं आहे हंटिंग्टनचा सिद्धांत आहे की शीतयुद्धानंतर आता जगाची वाटणी संस्कृतींच्या संघर्षामध्ये होईल हंटिंग्टन म्हणतो आता काय अमेरिका विरुद्ध रशिया किंवा भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद म्हणून नेटो नेटोविरुद्ध वॉर्सापॅट म्हणून लोकशाही विरुद्ध एक पक्षाची हुकुमशाही किंवा नंतर साम्यवादी विचारधारेने त्याला दिलेलं नाव आहे लोकांची लोकशाही पीपल्स डेमोक्रेसी हंटिंग्टन म्हणतो तो, तो संपला आता येणाऱ्या जगाचा संघर्ष मुख्यतः संस्कृतींचा संघर्ष असेल क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स हा निबंध लिहिताना आणि नि नंतर ग्रंथ लिहिताना हंटिंग्टन मांडतोय की अमेरिकेचा आता पुढचा शत्रू कोण मला आधी निबंध वाचताना आणि नि नंतर अर्थातच पुस्तक वाचताना मी क्षणभर थांबलो आश्चर्य वाटलं मला आश्चर्य वाटलं की अमेरिके एवढे भयग्रस्त भयगंधाने व्यापलेले इंग्लिश शब्द पॅरानॉइड आज सापडणं अवघड आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शीतयुद्धामध्ये जो विजय झालाय आपल्या भारतीय मनाला वाटत राहतं की आता तरी अमेरिका रिलॅक्स होऊ शकते ना अमेरिका हा निष्कर्ष काढायचं कारण नाही की आता आपला शत्रू कोण तुमच्या माझ्या भारत देशाकडे बघा हजार वर्षापेक्षा जास्ती काळ या देशावर सतत आक्रमण आहेत पण आपल्या एवढा निर्धास्त कोणी सापडणार नाही <laughs> पाकिस्तान तिकडे लांब आहे तिकडे कुठेतरी आहे चीन चीन हो कुठेतरी चीन तिकडे ऐकतोय असं की चीन मध्ये धुकं खूप साचलेलं आहे म्हणून तुम्ही पाकिस्तान आणि चीन काय घेऊन बसलात मुंबईवर सव्वीस अकराला जेव्हा दहशतवादी हल्ला चाललेला असतो त्यावेळेला इथं पुण्यामध्ये आणि काही कॉलेजेस काही मुलं मुली काही ना गप्पा मारतात की ते तिकडे चालू आहे आपल्याला काय प्रॉब्लेम आहे माझं सर्व काही ठीक चाललंय भारता एवढा निवांत देश सापडणार नाही भविष्य काळातल्या धोक्यांची जर जाणीव करून द्यायला गेली तो जाणीव करून देणारा संकुचित किंवा वॉर मॉन्गर की अरे देशाला बाबा अरे धोका आहे ह्याच्यापासून आत्ता जर तू नाही सावधून रचना आक्रमण नको आहे करायला हिंसक नको व्हायला पण देशाचं तर रक्षण करायला हवं का नको आपल्या एवढा निवांत देश नाही आपल्या एवढा काय टेन्शनचं कारण नाही आहे पण अमेरिका शीतयुद्धामध्ये जिंकून झाली तरी हा आता आता हा हंटिंगटन हंटिंग्टनच्या विचाराचा गाभा आहे की आता अमेरिकेचा शत्रू कोण त्यांनी त्याच्या हॅटखालच्या डोक्यामधून काढलेला कृप्ती किंवा उपाय आहे उत्तर आहे की संस्कृतींचा संघर्ष राहणार तो मुख्यतः ख्रिश्चानिटी विरुद्ध इस्लाम असा राहणार त्याचे तो दोन पर्याय मांडतो डोळ्यासमोर की नव्या जगातला सत्ता संघर्षांचे काय असू शकतील पर्याय तर तो म्हणतो की अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अमेरिका पश्चिम युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड स्कॅन्डिनेविया म्हणजे नॉर्वे स्वीडन डेन्मार्क रशिया आणि भारत असा एक गट आणि त्याच्याविरुद्ध चीन आणि इस्लामिक देश असा जागतिक संघर्ष उभारेल असं त्यांनी सुचवलेला एक पर्याय किंवा तो दुसरा पर्याय सुचवतो तो म्हणजे मग अमेरिका पश्चिम म्हणजे द वेस्ट विरुद्ध चीन रशिया भारत आणि इस्लामिक देश या दोनातलं काहीतरी एक प्रत्यक्षामध्ये आकाराला येईल असा हंटिंग्टनचा सिद्धांत आहे आणि एकदम जर इस्लामिक दहशतवाद पाहिला तर कोणी या निष्कर्षाला जाऊ शकतं की त्याचा सिद्धांत खरा ठरताना दिसतोय लादेनच्या प्रेरणेमधून नाईन इलेव्हनला दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर दिली उडवून तर बहुधा हा हंटिंग्टनचा संस्कृतींच्या संघर्षांचा सिद्धांत बहुधा खरा होताना प्रत्यक्षामध्ये दिसतोय आजही जेव्हा इराण आणि सौदी अरेबिया एकमेकाशी लढण्याच्या उंबरठ्यावर आहे त्याला रूप कदाचित शियासुन्नी संघर्षाचा आहे आणि सिरियामध्ये सुद्धा अमेरिका आणि पश्चिमेचे देश म्हणजे नेटो बशरल असद ला आधी पाय उतार व्हायला सांगा मग सिरियातल्या शांततेची चर्चा करू म्हणतात पण त्याच्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये सुरक्षा परिषदेत ठराव आणायला चीन आणि रशिया व्हेटो वापरतात आणि त्यातला रशिया आता सरळ सरळ लष्करी कारवाई करून बशर लसदला बॅकिंग देतो कोणी याचा अन्वयार्थ असा लावू शकतो की हंटिंग्टननी मांडलेले जे दोन पर्याय आहेत त्याच्यामधला कदाचित हा एक पर्याय प्रत्यक्षामध्ये येताना दिसतोय की काय पण अर्थातच असतो एकांगी आहे हंटिंग्टननी संस्कृतींचा संघर्ष आणि ते ख्रिश्चॅनिटी विरुद्ध इस्लाम असेल म्हणताना तो म्हणतो की भूकंप जसे होतात खाली जिओलॉजिकल फॉल्ट लाईन असते भूकंप प्रवण क्षेत्र असतं तसं ह्या विश्वाच्या नव्या सा राजकीय रचनेमध्ये सुद्धा काही भूकंप प्रवण क्षेत्र आहेत त्याला त्यांनी इंग्लिशमधलं नाव आहे सिव्हिलायझेशनल फॉल्ट लाईन्स तो म्हणतो अफगाणिस्तान कोसोवो बोस्निया हर्जेगोविना गोविना तुमचं माझं काश्मीर हे सगळे आहेत सिव्हिलायझेशनल फॉल्टलाईन कारण हंटिंग्टनच्या दृष्टिकोनानुसार या प्रत्येक ठिकाणी कुठेतरी मुळातला संघर्ष हा जणू धर्मांमधला संघर्ष आहे त्याला आकार येतोय राज्या राज्यांच्यामधला संघर्ष असं दिसून असेल मला हंटिंग्टनचा सिद्धांत आणि त्यातल्या उणीवांकडे सुद्धा पाहताना असा काही तो धर्मांचा संघर्ष नाही अमेरिकेच्या गटामध्ये पण अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत सौदी अरेबिया सकट आणि अने अनेक मुस्लिम राष्ट्रसुद्धा दहशतवादाचा विरोध करतात ते आपण चौथ्या पाचव्या दिवशी ऐकणारच आहोत पण हंटिंग्टनचा हा सिद्धांत आणि त्यातल्या उणीवांकडे पाहताना मला वाटलं की यापेक्षा जास्त समृद्ध आणि प्रगल्भ विचार योगी अरविंदांनी मांडलाय संस्कृतींच्या अपरिहार्य संघर्षाचा सिद्धांत योगी अरविंद पण मांडतात तो केवळ शीतयुद्ध किंवा जगाच्या राजकारणाच्या संदर्भात नाही आहे योगी अरविंद सांगतात की प्रत्येक व्यक्तीचंच काम जगणे म्हणजे विस्तारत राहणे अशा व्यक्तींचा मिळून एकत्र येऊन जेव्हा समाज तयार होतो आपोआप त्या समाजाचा सुद्धा प्रकृती धर्म तयार होतो विस्तारत राहणे आणि मग अशा दोन पाच पन्नास विस्तारत राहणाऱ्या समाजांचा एकमेकाशी जर चा संघर्ष चालू झाला तर तो रस्ता हिंसाचाराकडे जातो वाढणे विकसित होणे हे जिवंतपणाचंच लक्षण आहे पण अरविंद जेव्हा संस्कृतींच्या संघर्षाचा सिद्धांत मांडतात ते पूर्णविराम देऊन थांबत नाहीत ते या संस्कृतींच्या संघर्षांच्या सिद्धांताला एक जास्ती व्यापक कोंदण प्राप्त करून देतात ते आहे मानवाच्या विस्तारत्या जाणिवांचं वर्तुळ की ज्यामध्ये मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे कदाचित मी एक व्यक्ती म्हणून थोडी जाणीव व्यापक झाली तर त्यात कुटुंब बसतं आणखी व्यापक झाली तर समाज आणि समाज म्हणजे लोक या अर्थाने समाज समाज या शब्दाला जो मी ज्याला तुमचा माझा सर्वांचा शाप म्हणतो तो जातीचा अर्थ येऊन बसला त्या अर्थाने नाही म्हणतो मी लोक सगळे पीपल लोक मासेस करत करत राष्ट्र आणि उद्या हे विश्व तेव्हा संस्कृतींच्या संघर्षाला मर्यादा आणि आवरण आहे भारताच्या दृष्टिकोनामध्ये मला आठवत राहतात स्वामी विवेकानंद सुद्धा की जे तुम्हाला मला जाग व्हा अशी एकशे वीस वर्षापूर्वी हाक देत आहेत भारताला ज्याला कोणाला नाईन इलेवन आठवेल त्याला जसा बिन लादेन आठवेल तसे विवेकानंद पण आठवायला पाहिजेत मला आठवले या पिढीचा या काळाचा नाईन इलेव्हन हा डिफायनिंग मोमेंट आहे क्षण कारण मला वाटतं प्रत्येकाला थोडा विचार केला तर अकरा सप्टेंबर दोन हजार एकला आपण कुठे होतो आणि असे असे वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमानं धडकवण्यात आली आहेत तो दहशतवादी हल्ला आहे यथावकाश क्रमाक्रमाने पुढे वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळली अरे हे आपल्याला पहिल्यांदा केव्हा कळलं असं ज्याला त्याला प्रश्न पडणारच आहे इतके त्याचा ठसा आहे जगावर मला मी दिल्लीत होतो एका सरकारी जबाबदारीवर राजीनामा देऊन झालेला होता पण सौंनी कळवलं की टी व्ही चालू कर आणि बातम्यांमध्ये पाहतोय की पहिल्या म्हणजे नॉर्थ टॉवर विमान धडकून झालेलं होतं तो जळत होता आणि असं अजून मी पाहतोय तो वर दक्षिणेच्या टॉवरवर मला विमान पाहायला मिळालंच दुसरं येऊन आहे ते असा जो पक्का शिक्का उमटून बसतो मेंदूवर तो, तो जात नाही तो या पिढीमध्ये पण ही घटना अकरा सप्टेंबर दोन हजार एकला घडताना माझ्या डोक्यात आलेला पहिला विचार आहे की स्वामी विवेकानंदांचं सर्व धर्म परिषदेमध्ये शिकागोला झालेलं भाषण सुद्धा अकरा सप्टेंबरचंच आहे फक्त वर्ष अठराशे त्र्याण्णव आहे बिनलादेनचं अकरा सप्टेंबर जगाला सांगतो मी सांगतोय तेच अंतिम सत्य आहे ते मी सांगतो ते सत्य मान्य करा नाही तर मी उद्ध्वस्त करीन तुम्हाला त्यांनी ज्याच्याशी संघर्ष पत्करला तो बुश प्रणित अमेरिकेचा जो जागतिक प्रभुत्वाचा जाहीरनामा आहे तो पण हेच म्हणतो पण पारिभाषिक शब्द वेगळे असतील पण त्याचं पण म्हणणं आहे आमचं जगावर प्रभुत्व हा फंडा क्लिअर आहे आमचं जगावर प्रभुत्व आहे शीतयुद्धानंतर अमेरिकेच्या थिंक टँक्सनीसुद्धा असा एक निबंध तो पुढे फुटला तो बाहेर आला होता की पुढच्या शतकभर अमेरिकेचं प्रभुत्व राहण्यासाठी काय करायला पाहिजे तेव्हा तिकडे सत्तेमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष असू द्यात किंवा रिपब्लिकन असू द्यात आणि पक्षाच्या तिकिटासाठी आपसात त्यांचं काही चालू असू द्यात अमेरिकेच्या माइंड मानसाला एक मुद्दा क्लिअर आहे अमेरिका जगातलं नंबर एकचं राष्ट्र पाहिजे संपला विषय आणि ज्या मूल्य व्यवस्थेचं प्रतिनिधित्व अमेरिका करते ती जगाने स्वीकारायला पाहिजे याला दुसरा अमेरिकन विचारवंत हॅन्स है, मॉर्गेन थॉ यांनी नाव दिलं आहे नॅशनॅलिस्टिक युनिव्हर्सॅलिझम नॅशनॅलिस्टिक युनिव्हर्सॅलिझम म्हणजे माझ्या राष्ट्राची जी मूल्य आहेत तत्त्व आहेत तीच साऱ्या विश्वाची मूल्यं आहेत आणि हे माझं राष्ट्र ज्या मूल्यांवर उभं आहे ती मूल्य सर्व जगांनी स्वीकारली पाहिजेत आणि आम्ही त्यासाठी काम करत राहू अमेरिकेचा विस्तारवाद असो किंवा अमेरिकेचं परराष्ट्र धोरण असो आर्थिक धोरणं असो अमेरिका ज्या मूल्यांवर उभी आहे ती साऱ्या मानवाची आहेत तुम्ही आपापल्या आवश्यकते बदल करून त्या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे मूल्य जरूर पाहिले तर बहुधा लोकशाही हे मूल्य अमेरिका त्यावर उभी आहे समता या मूल्यावर उभी आहे अमेरिका व्यक्ति स्वातंत्र्य ह्या मूल्यावर उभी आहे आणि खाजगी संपत्ती ते खाजगी संपत्तीचं पावित्र्य म्हणून भांडवलशाही धोरणं याही मूल्यावर अमेरिका उभी आहे अमेरिकेची सव्वा दोनशे आता दोनशे चाळीस वर्षांची वाटचाल की अमेरिकेला पूर्ण करण्याचं एक जागतिक मिशन आहे ते आपल्याला अमेरिकेच्या प्रारंभीच्या काळापासून दिसतं जसं अमेरिका हे राष्ट्र आकाराला येताना सोळाव्या शतकापासून ते चार जुलै सतराशे शहात्तर एवढंच नव्हे अठराशे अठ्ठेचाळीसपर्यंत त्या अटलांटिकच्या किनाऱ्यावर तेरा कॉलनी तयार झाल्या यांना वाटलं उपजत स्वप्न वाटलं की महासागरापासून महासागरापर्यंत आपण पसरलेलो पाहिजे ओशन टू ओशन अटलांटिक ते पॅसिफिक याला अमेरिकेच्या तेरा कॉलनीजनी नंतर पश्चिमेकडे विकास होतानाचं नाव दिलं आहे मॅनिफेस्ट डेस्टिनी की दोन महासागरांच्यामधला सगळा प्रदेश एक राष्ट्र बनलं पाहिजेल ते आमच्या प्रभुत्वाखाली पाहिजे ही जणू त्यांनी ठरवलं पण त्या एका संकल्पनेने अमेरिकन समाजव्यवस्था भारावलेली होती ती सर्वांना एकमान्य होती जणू की आपल्याला अॅटलांटिकच्या किनाऱ्यावर तेरा कॉलनीज तयार केल्या पण त्या पसरत पसरत पश्चिमेला पॅसिफिकपर्यंत आपल्या प्रभुत्वाखाली आलंच पाहिजे ती जशी मॅनिफेस्ट डेस्टिनी अमेरिका बनण्याच्या पायाभूत आहे तशीच अमेरिका ह्या राष्ट्राला अमेरिका ह्या संस्कृतीला एक जगामध्ये बजावण्याची भूमिका आहे हे अमेरिकेच्या पंचपंच उषक खालीच दिसतं हा थॉमस जेफरसनचा चार जुलै सतराशे शहात्तरचा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यातच आहे की हे एक बायबलला मधल्या संकल्पनेतलं सुद्धा एक आदर्श राज्य सिटी ऑन द हिल आणि त्याला विश्वामध्ये पूर्ण करण्याचं एक मिशन आहे अमेरिकेची जी मूल्य आहेत तत्व आहेत तीच साऱ्या विश्वामध्ये पसरवणे हे अमेरिकेचं मुख्य काम आहे तेव्हा जसा साम्यवाद आणि भांडवलशाही संघर्ष होता तसा मग हा संघर्ष हंटिंग्टन त्याला नाव देतो विरुद्ध इस्लाम पण दुसरं त्याला रूप असू शकतं अमेरिकेचं जगावरचं प्रभुत्व म्हणजेच अमेरिका प्रणित जागतिक व्यवस्था वर्ल्ड ऑर्डर तिला येणारं इस्लाम किंवा इस्लामिक विचाराकडनं येणारं चॅलेंज आव्हान की ते तुमचं नाहीच आहे मान्य प्रभुत्व बहुधा ते आणताना सगळे देश नव्हे धर्म म्हणून इस्लाम नव्हे पण आज इस्लामच्या नावावर जे दहशतवाद करतायत ते सांगतायत की सगळं जग मुस्लिमच झालं पाहिजे आमचं तेच ध्येय आहे म्हणून आधी पहिला टप्पा आमच्या प्रदेशात जे अमेरिकेचं प्रभुत्व आहे ते घालवू दुसरा टप्पा खिलाफतीची पुन्हा एकदा स्थापना करून जगातले सर्व मुस्लिम एका राज्यव्यवस्थेमध्ये आणू आणि मग तिसरा टप्पा इस्लामच्या पंधराव्या शतकामध्ये सगळं जग मुस्लिम झालंच पाहिजे यासाठीचं आमचं काम चालू आहे म्हणजे हे अस्तित्वात असलेल्या वर्ल्ड ऑर्डरला चॅलेंज आहे हे समोरासमोर उभे राहतात आणि तो रस्ता अपरिहार्य हिंसाचाराकडे जातो अशी भारताच्या भारतपणाला सुद्धा काही आज आम्हाला एक वैश्विक काम आहे असे आहे का जाणीव मला म्हणायचं आहे मला म्हणायचं आहे भारतालाही एक जागतिक काम करायचं आहे ही आपल्या स्वातंत्र्यलढ्यात पण जाणीव व्यक्त होते म्हणून स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सुद्धा जगातल्या कोणत्याही प्रश्नापासून भारत अलिप्त राहिलेला नाही आहे भले ती साम्राज्यवादाचे शिकार झालेल्या देशांची परिषद असो जिनिवाला किंवा चीनमधलं गृहयुद्ध चॅंग कैशेकच्या नेतृत्वाखालचा पक्ष कोओमिन तग विरुद्ध माओच्या नेतृत्वाखालचा साम्यवादी पक्ष चिनी ह्यांच्यातलं गृहयुद्ध असो किंवा इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देणे आम्हाला स्वातंत्र्य दिलं तर जगातला साम्राज्यवाद संपला पाहिजे ह्याकरता उभं राहणे म्हणजेच भारताच्या भारतपणाचं आधुनिक सूत्र शांततामय सहजीवन हे आहे पीसफुल को एक्झिस्टन्स हे असे नुसते काहीतरी सद्भावना म्हणून वापरण्याचे शब्द नाहीत भांडवलशाही म्हणते सगळं जग मी व्यापलं पाहिजे ते होत नाही तोपर्यंत जे भांडवलशाही स्वीकारत नाही त्यांच्याशी माझा संघर्ष आहे साम्यवाद भांडवलशाहीच्या उत्तरासाठी उभा राहतो आणि म्हणतो की सगळं जग साम्यवादी झालं पाहिजे ते होत नाही तोपर्यंत संघर्ष आटळ आहे भारत सांगतो की जे सकृत दर्शनी परस्पर विरुद्ध वाटतं त्याचं सह अस्तित्व असू शकतं त्यासाठी हिंसाचार अपरिहार्य मानण्याचं कारण नाही आहे त्या त्या जनसमूहाला ठरवू द्यात की आमच्याकडे व्यवस्था कोणती पाहिजे आणि परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या आणि परस्पर विरुद्ध आहेत म्हणून संघर्षाला उभा राहणाऱ्या या व्यवस्थांना लोकांच्या आपापल्या इच्छेनुसार व्यवस्था स्वीकारण्याचं स्वातंत्र्य पाहिजे परस्पर विरुद्धांचं सह अस्तित्व हे आपलं भारतीय जीनियस आहे कारण पुन्हा या भारतीय बुद्धीला कळलंय की वरवर जे वेगळेपणा वाटतो तो फक्त आविष्कारांचा वेगळेपणा आहे दृष्टिकोनांचा वेगवेगळेपणा आहे जे मध्यवर्ती सत्य आहे ते एकच आहे त्याचं रूप एकच आहे तुला ते कसं जाणवतं त्यानुसार तू तुझ्या जीवनामध्ये व्यक्त कसं करायचं ते ठरव ही जाणीव मुळात जन्म होतो भारतीय सहिष्णुतेचा तो असलेल्या एकात्मतेच्या जाणिवेतूनच होतो तिचा आधुनिक काळामध्ये उमटलेला भारतीय राष्ट्रविचाराचा हुंकार म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणून मला हा हंटिंग्टनचा थिसिस जगातला नवा सत्ता संघर्ष त्याला इस्लाम किंवा इस्लामिक दहशतवाद म्हणूयात आपण सरसकट इस्लाम नाही इस्लामिक दहशतवाद जो हिंसाचाराने सामोरा येऊ म्हणतो याच्या उत्तरांकडे पाहताना आठवतं की स्वामीजींनी भारताला काय सांगितलं वरकरणी कदाचित असं दिलेल्या एका भाषणातलं वाक्य वाटेल विचार करू तेवढं त्यातलं खोल आणखी लक्षात येईल स्वामीजी सांगतायत जा साऱ्या विश्वाला पवित्र आणि मंगलमय सुरात सांगा की ही पुण्य पुरातन भरतभूमी पुन्हा एकदा जागृत होऊ लागली मला भावतात हे शब्द कारण मला जाणवतं की स्वामीजी एक तर एका खऱ्या अर्थाच्या संन्यासाच्या तोंडून भारतीय आधुनिक राष्ट्रविचाराचा हुंकार प्रकट झालाय तो संन्यासी म्हणजे नुसते काहीतरी भगवे कपडे घातले आणि मग लोकांना लुटतोय आणि त्यांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेतोय वाला संन्यास नाही आहे ज्याच्या अंतःकरणात आता आप परभाव उरलेला नाही म्हणून ज्याच्या तोंडून उत्स्फूर्तपणे सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका ही हाक बाहेर पडते आणि ती इतकी अस्सल असते की ती समोर शिकागोच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्टच्या साडेपाच हजार माणसं सा बसलेल्या सभागृहातल्या प्रत्येकाच्या अंतकरणाची तार छेडून जाते कारण तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता आणि बुडती हे जन देखवेना डोळा या मुक्कामावर जो पोचतो त्याला खरा संन्यास म्हणतात की माझं काही नाही मला स्वार्थ मला अमुक काही हवं असं जगामध्ये नाहीच आहे पण हा देह आहे तोपर्यंत मी जगत राहणार आहे पण मग आता जगणार आहे ते विश्वमात्राच्या कल्याणासाठी जगणार आहे हेच शिकागोला सांगणारे विवेकानंद भारताला सांगतात जा साऱ्या जगाला सांगा पण कसं सांगा किंचाळत सांगा नाही म्हणतात तलवार किंवा बंदूक घेऊन सांगा नाही म्हणतात जा साऱ्या जगाला पवित्र आणि मंगलमय सुरामध्ये सांगा की ही पुण्य पुरातन भरतभूमी पुन्हा एकदा जागृत होऊ लागलेली आहे म्हणजे तुमचा माझा आत्मा जो पाच सहा हजार वर्ष इथे संस्कृती चालत आली तिने इतिहासाच्या त्या त्या कालखंडामध्ये सिंथेसिस केलं त्या त्या वेळच्या प्रवाहांचं तीच पुन्हा एकदा जुने जाऊद्या मरणा लागूनी असं केशवसूत म्हणतात तसं किंवा उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळीत अवघेची टाकोनी द्यावे हा जो निरक्षीर विवेक करत काय टाकून द्यायचं काय ठेवायचं ते ठेवताना जगाकडनं सुद्धा नवं नवं काय स्वीकार करायचं पण तोही स्वीकार आंधळेपणाने नाही करायचा आहे त्याचं भारतीयकरण करायचं आहे आणि भारताने सुद्धा जगाला काही द्यायचं आहे ते जगावर लादायचं नाही आहे किंवा आंधळेपणाने नाही आहे तर ते जिथे दिलं जाईल तिथल्या देश समाज संस्कृतीनुसार त्याचे आकार बदलतील ह्याच्यामध्ये भारताचं भारतपण आहे ते मला विवेकानंदांच्या शब्दांमध्ये व्यक्त झालेलं दिसतं ज्या साऱ्या जगाला पवित्र आणि मंगलमय सुरात सांगा आणि त्या जगाला त्या पवित्र आणि मंगलमय सुरामध्ये सांगायला आधी हा तुमचा माझा भारत देश जागृत होऊन एकत्र आला पाहिजे त्या आता भारत देश जगातली एक महासत्ता बनू शकतो बनण्याच्या उंबरठ्यावर जगही तिकडे गांभीर्याने पाहतो आहे या कालखंडाला एका सूत्रात गुंफायचं असेल तर मी त्याला नाव देतोय वेस्ट फालिया ते वर्तमान काळ कारण चौदाशे त्रेपन्न कॉन्स्टिनोपल म्हणून युरोपचा भारत चीन आणि आशियाशी संबंध तुटला व्यापारी रस्त्यावर प्रभुत्व पण त्याच्या आधीच्या वर्षांच्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे युरोपला जाणवलं की दुसरे मार्ग शोधता येतील तसे शोधले त्या सगळ्या ऐतिहासिक प्रवास युरोपला घेऊन गेला वेस्ट फालिया म्हणजे नेशन स्टेट सिस्टीम निर्माण होण्याकडे आपल्याला दिसेल की सत्ता संघर्ष आणि त्या सत्ता संघर्षांचं सूत्र महासत्ता बनण्याची इच्छा हे तिथूनच व्यक्त होताना दिसेल आधुनिक मानवाच्या इतिहासात प्रथम बनतात महासत्ता पोर्तुगाल आणि स्पेन आणि हे पंधरावं आणि सोळावं शतक आहे म्हणून आहे वास्को द गामा पोर्तुगीज तो भारतापर्यंत आणि कोलंबस त्याची फंडिंग त्याला स्पेनच्या सम्राटाचा आहे तो नव जग शोधायला पोचला तो अमेरिका नावाचा खंड त्याला वाटलं हे भारतीय म्हणून जे दिसले तरी तो अमेरिकेच्या मुख्य भूमीवर पोचलाच नव्हता कॅरिबियन आयलंड्सपाशी पोचला होता त्याला त्यांनी इंडियन्स म्हणणं चालू केलं ते स्पेन आणि पोर्तुगाल त्यांच्या जगामध्ये जाण्यामागची प्रेरणा सम्राटासाठी संपत्ती आणि ख्रिश्चॅनिटीसाठी आत्म्यांवर विजय मिळवणे या शब्दात आहे की नवे नवे प्रदेश जिंकू त्या प्रदेशांशी व्यापारी संबंध पण तयार होतील पण मुख्य प्रेरणा व्यापाराच्या पाठोपाठ तो सम्राटाचा झेंडा आहे साम्राज्यासाठी तिथनं संपत्ती लुटून सोने चांदी सकट इकडे आणू म्हणजे स्पेन पोर्तुगालमध्ये आणि खांद्यावरचा झेंडा ख्रिश्चनिटीचा पण होता की सगळं जग आपल्याला ख्रिश्चन करायचं आहे आत्मे जिंकायचेत हार्वेस्टिंग द सोल्स आपल्याला आत्मे जिंकायचे यातून पोर्तुगाल स्पेन इकडे पूर्व गोलार्ध आलेले दिसतात पश्चिम गोलार्ध गेलेले दिसतात आपल्याला तर दिसेल की पुढे पोपनी वाटणी करून दिली की आपसात नका भांडू पूर्व गोलार्ध पोर्तुगालकडे पश्चिम गोलार्ध स्पेनकडे त्यातून तुम्हाला दिसेल की आज जो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे तिथेसुद्धा पहिले पोचले स्पॅनिशच ही जी वेगवेगळी आजही नावं आहेत लॉस एंजेलिस सान फ्रान्सिस्को ही सगळी स्पॅनिश टाईपची नावं आहेत ही सगळी आणि अमेरिकेत आजही इंग्लिशच्या बरोबरीने स्पॅनिश भाषा आहे अमेरिकेच्या दक्षिण सीमेपासून तर पार अंटार्क्टिकापर्यंत सगळं स्पॅनिशच आहे फक्त ब्राझीलचा अपवाद कारण पोपनी ही वाटणी करून देईपर्यंत ब्राझीलवर प्रभुत्व होतं त्यामुळे स्पेन आणि पोर्तुगाल त्या स्पेनचा जागतिक महासत्ता म्हणून शेवट होतो पंधराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झालेला स्पॅनिश आर्मडा चा निपात ब्रिटिश नेव्हीनी केलेला त्याच्यामध्ये त्यांना एक चाचा फ्रान्सिस ड्रेक त्याला पुढे सर फ्रान्सिस ड्रेक पण दिलं क्वीन एलिझाबेथने तिथून ब्रिटनचा जागतिक महासत्ता म्हणून उदय चालू होतो तो, तो होताना ब्रिटन आणि फ्रान्सच्या आधी शतकानुशतक लढाया चालूच आहेत पण जशी विज्ञानाची प्रगती होते जसा औद्योगिक क्रांती मधन एकेका नव्या नव्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा शोध लागतो ते पहिले औद्योगिक क्रांतीने समृद्ध होणारे देश आहेत ब्रिटन आणि फ्रान्स म्हणून जगावर प्रभुत्वासाठी त्या ब्रिटन आणि फ्रान्सचा जागतिक संघर्ष आहे तो आपल्याला भारतात सुद्धा दिसेल तो आपण मुझे मुझेमार किंवा वाघाला चूड दाखवून गुहेमध्ये घ्यावं तसं आपणच अर्काटचा नवाब गेला त्याचे दोन वारसदार चंदा साहेब आणि अली साहेब एकाला वाटलं की मला सत्तेत यायला फ्रेंचांची मदत पाहिजे ते पांडेचेरीला होते म्हणून दुसरा उठून ब्रिटिशांकडे गेला ते त्यावेळेचं नाव मद्रास आत्ताचं चेन्नई आपणच घरात घेतलं त्यांना जगावर राज्य स्थापन करायचंच होतं आमच्या अंतर्गत उणीवा लक्षात आल्यावर त्यांना बरोबर लक्षात आलं की यांच्या आपसातल्या सत्ता संघर्षाचा उपयोग करून आपल्याला इथे साम्राज्य स्थापन करता येईल ती आहेत भारताच्या जमिनीवर झालेली अँग्लो फ्रेंच युद्ध सतराशे पन्नासच्या दशकामध्ये त्यालाच दुसरं नाव कर्नाटकच्या लढाया पुढे बंगालचा नवाब सिराज उद्धवला आणि मग प्लासी आणि बक्सार आणि आपलं क्रमाक्रमाने गुलाम होत जाणं आहे पण तो भारताचं पारतंत्र्य हा सुद्धा जागतिक पातळीला असलेल्या ब्रिटिश आणि फ्रेंच सत्ता संघर्षाचाच एक घटक आहे बनतं त्यामध्ये भारतापुरतं बोलायचं तर फ्रेंचांचा पराभव झाला आहे ब्रिटिशांचा झाला आहे ते तुमच्या माझ्या ओरावर दीडशे वर्ष थयथया नाचले मग औद्योगिक क्रांतीनंतर आलेलं नवविज्ञान त्यांनी नव्या साम्राज्यवादाला चालना दिली आता कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी प्रदेश पाहिजे आणि माझ्या फॅक्टरीजमध्ये तयार होणाऱ्या पक्क्या मालाला बाजारपेठ पाहिजे हा बनला प्रेरणेचा ढकलणारा साम्राज्य नवी साम्राज्य तयार होईल याकरता औद्योगिक क्रांती नंतरच्या बघता बघता युरोपमधल्या सत्तांनी सगळं विश्व व्यापलं केवळ ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता केवळ असं नव्हे युरोपवर सतत सूर्य होता कारण की ते एकोणीसावं शतक सर्व जगावर युरोपचंच राज्य आहे ठिकठिकाणी फार जगाचे लचकेतरी तोडून झाले थेट राज्य तरी स्थापन केलं किंवा कॉलनी तरी केली किंवा त्या त्या प्रदेशाला यांच्या इतकं टाचेखाली ठेवलं की वाटायला त्यांचं स्वातंत्र्य आहे पण प्रत्यक्षामध्ये ते ताब्यातच आहेत ही चीनची स्थिती आहे चीनची स्थिती आहे चीनचं सार्वभौमत्व कधीही गेलं नाही औपचारिकरित्या पण चीनच्या सम्राटाला ह्या पश्चिमेतल्या शक्ती जे सांगतील ते गप इतका ऐकावं लागत होतं की त्याच्या त्या ते सार्वभौमत्वाला काही अर्थच नव्हता आधुनिक चीन अठराशे पन्नास ते एकोणीसशे एकोणपन्नास या शतकाला अपमानांचं शतक असंच नाव देतं सेंच्युरी ऑफ ह्युमिलिएशन्स की आम्हाला तुम्ही इतकं नीच केलेलं होतं इतकं मान खाली घाल इतके आम्हाला ताब्यात ठेवलेलं होतं आणि मग माओ एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला चिनी क्रांती यशस्वी झाल्यानंतर घोषणा करतो माझं राष्ट्र ह्यापुढे अपमान सहन करणार नाही आहे त्याची विचारधारा साम्यवाद आहे पण तो त्या साम्यवादी विचारधारेचं चिनी राष्ट्रवादाशी सिंथेसिस करतो आणि माओ एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासला बीजिंगमध्ये वाक्य बोलतो यापुढे माझं राष्ट्र अपमान सहन करणार नाही त्यांनी चिनी साम्यवादी पक्षाला दिशा पण आखून दिली ते मूळ चिनीतले सुद्धा शब्द आहेत मातृभूमीचं एकत्रीकरण युनिफिकेशन ऑफ मदरलँड आमच्या देशातल्या साम्यवाद्यांना मदरलँड हा शब्द कळलाच नाही कधी सुभाषबाबू विचार आणि साम्यवादी होते पण या राष्ट्राकरता सर्वस्व समर्पण करून लढले सुद्धा त्यांना कळलेलं होतं त्यांची विचारधारा डावी आणि साम्यवादीच होती भगतसिंगची विचारधारा डावी आणि साम्यवादीच होती किंवा लढ्यात सहभागी झालेले जे अनेक समाजवादी विचारवंत आणि कार्यकर्ते आहेत त्यांची विचारधारा नेहरूंसहित साम समाजवादी पण त्यांना त्याचा मेळ भारतीय राष्ट्रविचाराशी घालून स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणं त्यामध्ये त्याग करणं जमलं जे पोथिनिष्ठ साम्यवादी आहेत भारतीय त्यांना ना, ना तेव्हा ना आज भारतीय राष्ट्रविचाराचा हा हुंकार समजलेलाच नाही त्यामुळे एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये सुद्धा चीन जेव्हा हल्ला करतं तेव्हा भारतीय साम्यवादी पक्षाने भूमिका घेतली की चीनचा हल्ला हा साम्यवादी क्रांतीचाच भाग आहे आणि भारत हा बुर्ज्वा आणि भांडवलशाही देश आहे तेव्हा आपण चीनच्या बाजून आहोत ते चूक आहे आणि चीनचा हल्ला हा चीनचा साम्राज्यवाद आहे आपलं काम यावेळी भारताच्या बाजूने असं सांगणारा साम्यवादी विचारवंत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे मूळ साम्यवादी पक्षाचे एक संस्थापक होते पण या मुद्द्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष फुटला एक झाला सीपीएम दुसरा झाला सीपीआय तो एकोणीसशे चौसष्ट नंतर त्यातला आपण भारताच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे म्हणणारा पक्ष दुबळा होत गेला कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे म्हणजे संस्थापकालाच भारतीय साम्यवादी पक्षांनी सा हाकलून दिलं पक्षातनं पण चीनमध्ये माओ काय किंवा क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो काय साम्यवादाचं त्यांच्या त्यांच्या राष्ट्रविचाराशी नीट सिंथेसिस करून मांडतात तो निद्रिस्त पडलेला चीनसुद्धा युरोपच्या साम्राज्यवादी प्रभुत्वाखाली होता हे नेपोलियनला कळलं होतं नेपोलियनचं एक फार प्रसिद्ध वाक्य आहे की चीन हा निद्रिस्त ड्रॅगन आहे ज्या दिवशी तो जागा होईल त्या दिवशी तो जग हादरवून सोडेल नेपोलियनला एकोणीसावं शतक अजून सुरू होताना जो कळला चीन निद्रिस्त ड्रॅगन आहे तो खरंच विसाव्या शतकात जागा होत होत आधी माओची क्रांती आणि एकोणीसशे एकोणनव्वद नंतर दंग शिओफंग एकोणीसशे एकोणऐंशी नंतर दंग शिओफंगच्या नेतृत्वाखालची समाज व वा, साम्यवादी धोरणं सोडून देणे भांडवलशाही धोरणं स्वीकारणे पण साम्यवादी राज्यव्यवस्था टिकवून धरणे करत आज चीन महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर आहे हा मधल्या शतकांचा महासत्तांच्या संघर्षाचा इतिहास पण एकोणीसाव्या शतकात पुन्हा चीन सकट भारता सगळं जग युरोपीय साम्राज्यवादी प्रभुत्वाखाली आलं त्यावेळेला इटली आणि जर्मनी ही दोन राष्ट्र आकाराला आली त्यांना सुद्धा साम्राज्य हवी होती पण अठराशे साठ ते अठराशे सत्तरच्या दशकात ती आकाराला येईपर्यंत आता जिंकायला काही उरलेलंच नव्हतं जगात तेव्हा जर्मनी आणि इटलीला जर साम्राज्य हवं असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी युरोपीय देशाच्या नरडीचं रक्त पिऊनच ते साम्राज्य उभं करता येईल अशी जगाची स्थिती त्यावेळी होती म्हणून महासत्तांच्या संघर्षाची वाटचाल चालू राहिली ती एक प्रकारच्या अपरिहार्यपणे पहिल्या महायुद्धाकडे गेली पहिल्या महायुद्धामध्ये नव्वद लाख माणसं मारली गेलेली हे सैनिकांबद्दल बोलतोय मी वाटलं होतं की हे एक दोन दिवसात संपेल युद्ध ब्रिटनमध्ये तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे चौदाला सैन्याच्या भरतीसाठी तरुणांना सांगताना हे सांगण्यात आलं की एक प्रकारे तुम्ही पिकनिकला जाणार आहात वाईनचा अर्धा ग्लास सुद्धा रक्त सांडणार नाही असं सुप्रसिद्ध वाक्य आहे नॉट अ हाफ ऑ हाफ ग्लास ऑफ ब्लड विल बी spilt म्हणून गेले ते चाललं लढाई चार वर्ष नव्वद लाख सैनिक मेलेत सिव्हिलियन नागरिक किती ह्याची तर काही गणतीच नाही त्या पहिल्या महायुद्धापाशी जगावरच्या युरोपच्या प्रभुत्वाच्या शेवटाची सुरुवात होते म्हणूनच ती होता ना एका बाजूला अमेरिकेचं जागतिक महासत्ता म्हणून उदय चालू होतो आणि दुसऱ्या बाजूला त्या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्येच रशियामध्ये क्रांती होऊन रोमानॉ घराणं संपलं साम्राज्यवादी रशिया संपला आणि लेनिनच्या नेतृत्वाखाली तिथे साम्यवादी क्रांती झाली म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगाची मूळ ही त्याच काळामध्ये रोवली जाण्याची तर सुरुवातच झालेली होती पण पहिल्या महायुद्धापासून धडा न शिकलेला युरोप वर्सायच्या करारामध्ये जर्मनीवर अत्यंत अपमानास्पद अटी लादून उलटा हल्ला करण्यावाचून उपायच ठेवला नाही जर्मनीला म्हणून हिटलरच्या उदयाची बीजं त्याच्यात आहेत शिवाय एकोणीसशे एकोणतीसमध्ये अर्थव्यवस्था कोलमडली मंदीची लाट होती त्याच्यात हुकुमशाहीचं आकर्षण तयार झालं त्याला भर घाला हिटलरचं त्यावेळी वाटलेलं व्यक्तिमत्व किंवा वक्तृत्व जे अजून काम ज्यांनी वाचलेलं नाही त्यावेळेपर्यंत अटळपणे दुसऱ्या महायुद्धाकडे सुद्धा वाटचाल चालू झाली आज जाणकार इतिहासकार किंवा विचारवंत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाला युरोपचं गृहयुद्ध असं पण नाव देतात युरोपियन सिव्हिल वॉर विशेषतः पहिलं महायुद्ध कारण पहिलं महायुद्ध फार युरोपच्या बाहेर नाही पसरलं आणि झालं ते युरोपीय शक्तींमध्येच झालं दुसरं महायुद्धाचं थिएटर जगभर ठिकठिकाणी थीक होतं तरी पण ते मुख्यतः युरोपीय सत्तांशीच झालं त्यामध्ये सोव्हिएट रशियाला प्रचंड किंमत मोजावी लागली पण अमेरिकेच्या मुख्य भूमीला बंदुकीच्या एका गोळीचासुद्धा स्पर्श झाला नाही अमेरिका युरोपीय खंडावर लढली म्हणून दुसरं महायुद्ध संपताना युरोप होतं उद्ध्वस्त युरोपकडे नव्या बांधणीसाठी भांडवल पण शिल्लक नव्हतं ते सोव्हिएट रशियाकडे पण नव्हतं पण सोव्हिएट रशिया साम्यवादी तत्वज्ञान घेऊन उभी होती साम्यवादी देशांची संघटना बांधलेली होती तिचं नाव थर्ड इंटरनॅशनल आणि जर्मनीच्या पूर्वेकडनं युरोपकडे येताना जसा प्रदेश जिंकत गेली रशियाची लाल सेना तशी त्या प्रदेशांच्यावर ते साम्यवादी राजवट स्थापन करत गेले दुसऱ्या महायुद्धानंतर आकाराला आलं ते शीतयुद्ध ते शीतयुद्ध ही वाटणी अमेरिकाचं नेतृत्व संघटना नेटो त्यांची मुख्यतः विचारधारा भांडवलशाही आणि शासन व्यवस्था लोकशाही विरुद्ध नेतृत्व सोव्हिएट रशियाकडे संघटना पॅक देश विचारधारा साम्यवादी समाजवादी आणि शासन संस्थेचा मुख्यतः आकार एका पक्षाचं आणि बहुधा त्या पक्षाच्या एका नेत्याचं म्हणजे सर्वंकषवादी सत्ता असा तो शीतयुद्धाचा आकार आहे त्या शीतयुद्धाच्या शेवटाकडे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हे आजही तुमच्या माझ्या जीवनाला अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ठसा उमटवणारं म्हणजे आधी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पहिलं आखाती युद्ध की ज्यांनी सगळं नवं जग पाहणं चालू केलं तिथपासूनच्या दहा वर्षामध्ये म्हणजे नाईन इलेवन बिन लादेंचा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला यांनी मिळून जगाला आकार दिला महासत्तांच्या संघर्षाकडे पाहताना मला अनेक गोष्टींची म्हणलं तर गंमतही वाटत राहते हा सत्ता संघर्षांचंच राजकारण कसा लंबक एकीकडून दुसरीकडे जात मी त्या प्रक्रियेला नाव देतो आहे मी देणारा वेगळा नाही आहे हेच नाव इतिहासात ते थिअरी ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस की असे काही परिणाम असं मुळात अपेक्षित नाही करायला गेले कोणत्या तरी एका हेतूनी घडलं काहीतरी दुसरंच अठराव्या शतकाच्या मध्याला ब्रिटन आणि फ्रान्समध्ये सत्ता संघर्ष आहे आणि तिकडे ॲटलांटिकच्या किनाऱ्यावरच्या तेरा कॉलनीजनी बॉस्टन टी पार्टीपासून सुरुवात करून पुढे फिलाडेल्फियाला तिथे कॉन्टिनेंटल काँग्रेस आणि राज्यघटना सुरू फ्रान्सला जाणवलं की ते तिकडे घडतंय ते ब्रिटनच्या हितसंबंधांच्या विरुद्ध आहे म्हणून सत्ता संघर्षाचा भाग म्हणून फ्रान्सनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्याला बॅकिंग दिलं पाठिंबा दिला तो इथपर्यंत दिला की एकेवेळी अमेरिकन स्वातंत्र्य सैनिक जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली लढणारे त्यांना कुठनंही सप्लाईज येऊ नयेत म्हणून ब्रिटननी अटलांटिक समुद्रामध्ये आपली नेव्ही तैनात केली त्यांनी खरंच अमेरिकी स्वातंत्र्य सैनिकांचा गळा घुसमटायला लागला श्वास तो मोडून काढायला फ्रान्सनी पाठवलं नेव्ही फ्रान्स नुसती नेव्ही पाठवून नाही ने थांबले त्यावेळच्या फ्रान्सचा एक अतिशय कर्तबगार सेनापती जनरल ला फाये स्पेलिंग करताना ते एल ए डबल एफ ए डबल वायई डबल टी ई काहीतरी होतं फ्रेंच शब्दांच्या स्पेलिंगच्या फंदा स्पेलिंग फंदात शाण्या माणसांनी पडू नये पण स्पेलिंगनुसार उच्चार पण करण्याच्या फंदात पडू नये त्याने आधी त्याचा उच्चार काय असतो जाणून घ्यावं या सेनापतीच्या नावाचा उच्चार जनरल लाफाये ह्याच्या नेतृत्वाखाली सैन्य प्रत्यक्ष पाठवलं अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये अमेरिकी स्वातंत्र्यसैनिकांच्या बाजूनी लढायला पारडं फिरवायला मदत त्यांची आहे महत्त्वाची ते जर नसतं तर त्या जळतरला मुळात काही अर्थ नसतो पण हे म्हणण्यात फार चूक नाही ठरणार की फ्रान्सची जर मदत नसती तर कदाचित युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे अधुरं स्वप्न राहून ते मोडलं गेलं असतं ब्रिटिशांच्याकडनं पण सत्ता संघर्षाचा भाग म्हणून फ्रान्सनी प्रत्यक्ष सैन्य युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये पाठवलं तिथलं काम पूर्ण झाल्यानंतर फ्रेंच सैनिक परत आले फ्रान्समध्ये ते येताना अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा व्यक्तिस्वातंत्र्याचा धर्माच्या पकडीमधून मुक्त होण्याचा थॉमस जेफरसनच्या जाहीरनाम्याच्या विचारांनी प्रभावित होऊनच आले फ्रेंच राज्यक्रांती घडण्यामध्ये हे आलेले आणि त्यांचं नेतृत्व जनरल लाफायेकडे ह्याचा फार मोठा वाटा आहे त्याचा विचारवंत म्हणून रुसो वॉलतेर आणि मॉन्तेस्क यांचा आहे सोळाव्या लुईनी त्याच्यात आगीत तेल पण ओठलं आणि त्याच्या पत्नीनी मेरी अंतोयने पण ज्या वेळेला जनतेचा उठाव चालू झाला चौदा जुलै सतराशे एकोणनव्वदपासून त्या जनतेला कोणीतरी विश्वासार्ह नेतृत्व हवं होतं ते आधी चौदा जुलै सतराशे एकोणनव्वदपासून दिलं ह्या जनरल लाफायेनी आणि अमेरिकेतला हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा पाहून प्रेरित झालेले हे फ्रेंच सैनिक आणि त्यांचं नेतृत्व त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचं नेतृत्व केलं म्हणजे त्यावेळेचा लुई सत्ता संघर्षाचा भाग म्हणून आपलं सैन्य पाठवायला गेला ते पुढल्या काही वर्षामध्ये उलटलंच त्याच्या अंगावर आणि संपलंच त्याचं घराणं पण आधी संपलं त्याचं राज्य संपलं फ्रेंच राज्यक्रांतीचा सर्व जगावर प्रचंड मोठा ठसा आहेच तुमच्या माझी राज्यघटना त्यातली स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वांसकट ठसा आहे त्या फ्रेंच राज्यक्रांतीमधून उदयाला आला नेपोलियन त्याला म्हणतातच फ्रेंच राज्यक्रांतीचा सुपुत्र आहे त्या नेपोलियननी रशियावर स्वारी केली त्या स्वारीमध्ये अनेक रशियन सेनाधिकारी पॅरिसमध्ये फ्रान्सच्या कैदेत होते पुढे यथावकाश नेपोलियनला आधी रशियातून पण मागे यावं लागलं मग सत्ता गमवावी लागली मग ती पुन्हा मिळाली मग पुन्हा वॉटरलूच्या लढाईनंतर गमवावी लागली आणि उरलेलं त्याचं पुढचं अठराशे पंधरापासून पुढचं सहा वर्षांचं आयुष्य तुरुंगात बेटावर गेलं या वर्षांमध्ये जे रशियन सेनाधिकारी म्हणजे रोमानॉव सम्राटाचे पॅरिसच्या कैदेत होते फ्रेंचांच्या ते कैदेत असताना हा फ्रान्सचा स्वातंत्र्य समता बंधुतेचा संदेश शिकले नेपोलियनचं कोड नेपोलियनिक कोड असंच नाव आहे म्हणजे कायदा कायद्यासमोर सर्व समान लोकांचं राज्य रूल ऑफ लॉ ही सगळी तत्व ही फ्रान्सच्या कैदेमध्ये रशियन सेनाधिकारी शिकले पुढे नेपोलियनच्या पराभवानंतर ते सैनिक जे परत गेले सेनाधिकारी परत गेले त्यांच्यापासून रशियामधल्या मुलगामी परिवर्तनाची सुरुवात चालू होते रोमानाव सम्राट आणि एका सम्राटाची एका घराण्याची हुकुमशाही याविरुद्ध आधुनिक तत्वांसाठीचा रशियामधला पहिला लढा या रशियन सेनाधिकाऱ्यांनी उभा केला तो डिसेंबर एक अठराशे पंचवीसमध्ये म्हणून त्याला नाव पडलेले डिसेंबरिस्ट रिव्होल्ट त्या रशियाच्या साम क्रांतीपर्यंतचा प्रवास साम्यवादी विचारधारेचा होतो तो साम्यवाद जगभर आम्ही ठसा उमटवू म्हणतो म्हणून त्याच्याशी भांडवलशाहीचा संघर्ष असतो म्हणून अफगाणिस्तानमधल्या साम्यवादी राजवटीच्या रक्षणासाठी सोव्हिएत रशिया सैन्य पाठवतं तिकडे कम्युनिझमचा ठसा नको म्हणून अफगाणिस्तानमधल्या पण इस्लामी मूलतत्ववादाला चालना अमेरिकाच देतं मुजाहिदीनची स्थापना तालिबानची स्थापना अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झाली तालिबानला फंडिंग अमेरिकेचं आहे ट्रेनिंग अमेरिकेचं आहे ते पाकिस्तानच्या द्वारा आहे म्हणून अमेरिका जागतिक राजकारणात अमेरिकेच्या पाकिस्तान मित्र गटातला देश बनतो जनरल झियाउलख यांनी आधी जुल्फिकार अली भुट्टोना कैदेत आणि नंतर फासावर लटकवून जी सत्ता ताब्यात गेली तिथून त्यांनी पाकिस्तानचं चा इस्लामीकरण चालू केलं आता ते सर्व पाकिस्तानवरही उलटतंय आहे आणि अमेरिकेलासुद्धा जो इस्लामिक मूलतत्ववादाचा आणि जगालाही करावा लागतो आहे पण ते जोपासण्यामध्ये काहीसा वाटा अमेरिकेचाच हे नाकारून पण चालणार नाही एकोणीसशे एकोणऐंशीच्या आधी इराक सद्दाम हुसेनचा इराक डाव्या विचारांचा होता त्याची सोविट रशियाची जवळीक होती एकोणीसशे एकोणऐंशीच्या आधीचा इराण वर राज्य सम्राटाचा आहे तो रेजा शाह पेहलवी होता त्याने अणु कार्यक्रम हाती घेतला तो अमेरिकेला मान्य नव्हता पण रेझाशा पहिलवीची पण महत्वाकांक्षा होती की इराण अण्वस्त्र अन्व, असलेलं आणि मध्य आशियाच्या राजकारणावरचं सर्वात प्रभुत्व संपन्न राष्ट्र बनायला पाहिजे आता ते ऐकत नाही का काय म्हणून अमेरिकेने पॅरिसमध्ये राहणाऱ्या अयातुल्ला खोमेनीला चाल दिली खोमेनी क्रांती इराणमध्ये झाली यशस्वी तिच्या दुसऱ्या दिवशी खोमेनीने जाहीर केलं की आमचा शत्रू नंबर एक म्हणजे अमेरिका कारण ते सैतान राष्ट्र आहे असाच शब्द त्यांनी आहे म्हणजे हे जे थिअरी ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस माणूस करायला काहीतरी एका कारणासाठी जातो निष्पन्न त्यातून तिसरंच होतं पहिल्या महायुद्धाला जाताना चार महासत्ता होत्या त्यावेळच्या जगात त्यामधली एक फ्रान्स आहे ऑस्ट्रिया आहे रशिया आहे आणि जर्मनी महासत्ता हो म्हणते प्रत्येकाचाच उद्देश महासत्ता व्हायची हाय प्रत्यक्षामध्ये घडलं ते ह्यातली एकही होऊ नाही शकली एवढंच नाही तर एकोणीसशे चौदामध्ये ते महायुद्ध चालू होताना या चार जी घराणी आणि त्यांची राज्य होती त्यातलं एकही प्रत्यक्ष शेवटाकडे उरलं नाही रशियामधलं रोमानाव घराणं संपून गेलं रशियामधली साम्राज्यवादी राजवट संपली तिथे साम्यवादी क्रांती झाली ऑस्ट्रियाचा तर पहिलं महायुद्ध हा एक सत्ता म्हणून शेवटच आहे त्यानंतर ऑस्ट्रिया आणि व्हिएन्ना हे पुन्हा म्हणून जागतिक महासत्ता म्हणून पुन्हा वर नाही तिथे हॅब्सबर्ग घराणं होतं फ्रान्समध्ये असेल तर बुरबॉन नावाचं घराणं आणि जर्मनीमधल्या विल्यम कैसर आधी पहिल्यानंतर दुसरा त्याच्या घराण्याचं नाव हो हेन झोलर्न सगळी घराणी संपली माणूस काही करायला एक जातो निष्पन्न प्रत्यक्ष त्यातून तिसरंच होतं आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्याला ही करायचं काय आहे आणि ते विश्वाचा हिंसाचार किंवा विनाश यावर आधारित असले असता कामा नये म्हणून या नव्या जगामधला भारत ज्या उंबरठ्यावर उभा आहे तो आता जगाला शांतताही देईल असा जगासमोर कार्यक्रमसुद्धा काही ठेवेल असा पण त्याच्या आधी अर्थातच आपल्याला घरातले अनेक दुरुस्त करण्याच्या गोष्टी आहेत नाही तर आहे ते सर्व ढोंग आहे तेव्हा चीनचा महासत्ता म्हणून उदय तर झालेला आहेच भारत त्या वाटेवर आहे पण इतिहास कधी सरळ रेषेत पुढे सरकत नसतो इतिहासाची चाल फार वाकडी पण आहे तिरकी पण आहे वक्री आहे तो सा असं आधीच सांगता येत नाही की आता अशा अशा क्रमाने दोन हजार पंचेचाळीसपर्यंत भारताचा जी डी पीचा वाढीचा दर पण सात आठ नऊ दहा टक्के राहील त्यामुळे आज चीन जसं जगातली आर्थिक पण महासत्ता आहे तशी दोन हजार पंचेचाळीसपर्यंत भारत पण बनेल इतिहास असा सरळ रेषेत पुढे सरकत नाही आजपर्यंत काय घडलं इथपर्यंत सांगता येतं म्हणून इथून पुढे हे असं असंच घडेल असं शहाणा माणूस सांगू धजेल असं मला वाटत नाही कारण त्या इतिहासाला आकार माणसांच्या जगण्या वागण्या बोलण्यातून येतो उद्याच्या भारताला जर उज्ज्वल भविष्यकाळ मिळणार असेल तर तो काहीतरी इतिहासाचा अंतर्भूत प्रवाह म्हणून मिळणार आहे आणि आधी ते आहे असं मला नाही वाटत तुम्ही मी कसे जगतो तुम्ही मी कसे वागतो यावरनं भविष्याचा काळ ठरणार आहे मला म्हणायच्या अर्थात की आपल्याला भविष्य काळाला आकार द्यायचा असेल तर स्वतःला घडवत भारत मातेची सेवा करण्याचं जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातलं स्वप्न आपण जागं केलं पाहिजेल ते जागं करण्यासाठी आता सगळे मिळून डोळे मिटून एकत्र प्रार्थना करूयात हास्य लूनमुक्ति जगावी हवि भक्त उन्मुक्तनिर्माणशक्ति नवि ध्येय आसक्त प्रह्लाद भक्ति मुक्तनिर्माणशक्ति नविेय आसक्त प्रह्लादभक्ति अहं ता पश्य ततल्ली न न होता प्रतिभे समस्ती प्रह्लाद भक्ति एक अश्रुपुसायासला परिजन्म जन्मकाहिच कामासाला